Praise be to the name of the Lord. देवाचा पवित्र नामल धन्यवाद असो. Happy to be here in Nagpur convention. नागपूर सम्मेलन में आकर मैं बहुत ही खुश हूँ. नागपूर सम्मेलन मध्ये येऊन मी खूप आनंदी आहे. When we came here, we found this place so clean and tidy. It is painted and everything is neat and clean. जब हम यहाँ पर आए तब हमने देखा कि ये पूरा स्थान जो है बहुत ही साफ सुथरा और पेंट लगाया हुआ था. आणि जेव्हा मी या ठिकाणी आलो तेव्हा हे स्थान जे आहे खूप स्वच्छ आणि सगळ्या ठिकाणी पेंट करण्यात आलेले होते. Moreover, in the fasting prayer, I saw a lot of believers fasting and praying night and day. और रात दिन उपवास प्रार्थना चल रही है और बहुत सारे सेवक और विश्वासी रात दिन उपवास लेकर प्रार्थना कर रहे हैं. आणि उपवास प्रार्थनेच्या शेड मध्ये देखील मी पाहिले असता पाहिलो की खूप सारे विश्वासणारे त्या ठिकाणी उपवास घेऊन प्रार्थना करीत होते. And I saw how wonderfully God is working in our midst. और हमने देखा कि किस प्रकार से अद्भुत रीति से परमेश्वर हमारे बीच में काम कर रहा है. आणि आम्ही पाहिले की परमेश्वर किती अद्भुत रीत्या या ठिकाणी आमच्यामध्ये काम करीत आहे. For all the blessings God gave us these days, once again shall we lift up our hands and praise God. इन दिनों में परमेश्वर ने हमारे लिए हुए सारे आशीषों के लिए अपने हाथों को उठाकर धन्यवाद करेंगे. या दिवसामध्ये परमेश्वर ने केलेले सर्व चांगले कार्यासाठी आपण दोन्ही हात उंच करून देवाचं धन्यवाद करूया. Praise the Lord, praise the Lord, thank you Lord, thank you Lord, thank you Lord, thank you Lord. Praise the Lord, praise the Lord, praise the Lord, praise the Lord, praise the Lord. We know that if we give our time for testimony, everybody will testify. हम जानते हैं कि यदि गवाही के लिए और समय देने से सभी लोग गवाही दे सकते हैं. हमारा ठाउक आहे की साक्षीसाठी वेळ दिली असता सर्वे तुम्ही साक्ष द्याल. Only one or two people are given the opportunity now. So after the convention you can go to your local faith homes and testify all what God has done in these days. अभी केवल एक या दो लोगों के लिए मौका मिलता है इसलिए सम्मेलन समाप्त होने के बाद में आप अपने अपने विश्वास घरों में गवाही दे सकते हैं. आता जे आहे एक या दोन जणांना जे आहे साक्ष देण्यासाठी वेळ भेटते परंतु तुम्ही जेव्हा तुमच्या चर्च मध्ये परत जाल त्या ठिकाणी तुम्ही जाऊन देवाने केलेले सर्व चांगल्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता. Praise be to the name of the Lord. परमेश्वर के पवित्र नाम की स्तुति हो. देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद असो. For our meditation today. आज हमारे ध्यान के लिए. आज आपल्या मननासाठी we will open our bibles to the book of genesis utpatti ki pustak utpatti je pustak chapter 22 22 adhyay verses 15 to 18 15 वचनापासून 18 वचनापर्यंत. Genesis chapter 22 verses 15 to 18. उत्पत्ति की पुस्तक 22 अध्याय का 15 से 18 वचन तक. उत्पत्ति की पुस्तक 22 अध्याय याचे 15 वचनापासून 18 वचनापर्यंत. फिर यहोवा के दूत ने दूसरी बार स्वर्ग से अब्राहम को पुकार के कहा, यहोवा की यह वाणी है कि मैं अपनी ही शपथ खाता हूँ कि तूने जो यह काम किया है कि अपने पुत्र वरन अपने इकलौते पुत्र को भी नहीं रख छोड़ा, इस कारण मैंने निश्चय तुझे आशीष दूंगा और निश्चय तेरे वंश को आकाश के तारांगण और समुद्र के तीर की बालों के किनकों के समान अनगिनत करूंगा और तेरे वंश अपने शत्रुओं के नगरों का अधिकारी होगा और पृथ्वी की सारी जातियाँ अपने को तेरे वंश के कारण धन्य मानेगी क्योंकि तूने मेरी बात मानी है. And the angel of the Lord called unto Abraham out of heaven the second time and said, By myself have I sworn, said the Lord, for because thou hast done this thing and hast not withheld thy son, thine only son, that in blessing I will bless thee, and in multiplying I will multiply thy seed as the stars of the heaven and as the sand which is upon the seashore, and thy seed shall possess the gate of his enemies, and in thy seed shall all the nations of the earth be blessed, because thou hast obeyed my voice. Praise be to the name of the Lord. परमेश्वर के नाम की स्तुति हो. देवाचा पवित्र नावाला धन्यवाद असो. Here we see how the angel of the Lord called unto Abraham out of heaven the second time. यहाँ पर हम देखते हैं कि किस प्रकार से दूसरी बार परमेश्वर के दूत ने स्वर्ग से अब्राहम को पुकारा. या ठिकाणी आपण पाहतो की परमेश्वरचे दूताने जे आहे आकाशातून अब्राहमला दुसऱ्यांदा हाक मारून म्हटले. And God said, I am going to make a promise with you. और परमेश्वर ने कहा कि मैं तेरे साथ एक वायदा करता हूँ. आणि परमेश्वर म्हणत आहे मी तुझ्यासोबत एक शपथ घेत आहे. I'm going to make that vow, I'm going to make that covenant by my own name. मेरे अपने नाम से मैं तेरे साथ ऐसी एक शपथ खाता हूँ, एक वाचा बांधता हूँ. आणि परमेश्वर म्हणत आहे मी स्वतःची शपथ घेऊन तुझ्यासोबत एक करार करीत आहे. We'll read that verse 16 again. 16 वचन को फिर से पढ़ेंगे. I want all of you to take your Bibles and read together. सभी लोग अपने बाइबल को खोल के जोर से पढ़िए. आणि सगळ्यांनी आपले बाइबल घेऊन जे आहे 16वा वचन पुन्हा एकदा वाचूया. When I say 1, 2, 3. जब मैं एक दो तीन बोलूंगा जेवा मैं एक दो तीन मनेन शुते के बाइबल एंड रीड इट लाउडली. सभी लोग अपने बाइबल से उस वचन को निकाल कर जोर से पढ़ना चाहिए. आणि प्रत्येकाने आपले बाइबल हातात घेऊन जाय जोरात वाचले पाहिजे. ओनली वर्स 16. केवल 16 वचन. के फक्त 16वे वचन. जेनेसिस चैप्टर 22 वर्स 16. उत्पत्ति की पुस्तक 22 अध्याय का 16 वचन. रीड इट इन योर ओन लैंग्वेजेस. सब लोग अपनी अपनी भाषा में पढ़ें. 1, 2, 3. एंड सेड By myself have I shown, said the Lord, for because thou hast done this thing, and hast not withheld thy son, thy only son.
Praise be to the name of the Lord. परमेश्वर के नाम की स्तुति हो. देवाचा पवित्र नामाल धन्यवाद असो. Today's message is on this line, for because thou hast done this thing. आज हमारे संदेश का विषय है कि क्योंकि तूने ये काम किया है. आपल्या आजच्या संदेशाचे विषय आहे कारण तू हे कृत्य केले आहेस. Only one sentence. केवल ये एक ही पंक्ति. फक्त हे एकच वाक्य. For because thou hast done this thing and hast not beheld thy son, thy only son. कि तूने जो ये काम किया है कि अपने पुत्र वरन अपने इकलौते पुत्र को भी नहीं रख छोड़ा. कि तू हे कृत्य केले आपल्या मुलास आपल्या एकुलत्या एक मुलास माझ्या पासून राखून ठेविले नाही. अब्राहम इब्राहिम हे अब्राहम आई एम गोइंग टू मेक अ प्रॉमिस विद यू. मैं तेरे साथ एक वायदा करता हूँ. मैं तुझे सोबत एक करार करी ता है. आई एम गोइंग टू ब्लेस यू. मैं तुझे आशीष करूंगा. मैं तुला आशीष आशीर्वादित करें. ब्लेसिंग आई विल ब्लेस यू. मैं तुझे आशीष के साथ आशीष करूंगा. आणि वृद्धीचा वृद्धी मी तुला आशीर्वादित करें. मल्टीप्लाइंग आई विल मल्टीप्लाई यू. और तुझे मैं अनगिनत बढ़ाऊंगा. आणि मी तुला वृद्धीच वृद्धी असे करें. योर सीड्स विल बी एट द स्टार्स ऑफ द हेवन. तेरा वंश जो है आकाश के तारागणों के समान होगा. आणि तुझी संतति आकाशातील तारा इतकी होईल. एंड एज द सैंड बुशेस अपॉन द सी शोर. और समुद्र के तीर की बालू के किनको के समान अनगिनत होगा. आणि समुद्र तीराचा वाळू इतकी तुझी संतति होईल. Thy seed shall possess the gate of his enemies. तेरा वंश अपने शत्रुओं के नगरों का अधिकारी होगा. तुझी संतति आपल्या शत्रूच्या नगराची हस्तगत करेल. Even the Gentiles, other nation people also will say, Lord bless us as you blessed Abraham. सारे जाति के लोग ऐसा कहेंगे कि जिस प्रकार से तूने इब्राहिम को आशीष किया वैसे ही हमें भी आशीष दे. आणि सर्व राष्ट्रातील लोक म्हणतील की हे परमेश्वर ज्या प्रकारे अब्राहमाला तू आशीर्वादित केला आहेस त्या प्रकारे आम्हासही आशीर्वादित कर. Why God gave all these things to Abraham? क्यों परमेश्वर ने इन सारी बातों को इब्राहिम को दिया? का परमेश्वर ने अब्राहमाला हे सर्व काही गोष्टी दिले? Verse 16. 16 वचन. Because you have done this thing. कि तूने जो ये काम किया है कारण तू हे कृत्य केले आहेस. And has not beheld thy son, thy only son. कि अपने पुत्र वरन अपने इकलौते पुत्र को भी नहीं रख छोड़ा. आपल्या मुलास म्हणजे आपल्या एकलोत्या एक मुलास देखील तू माझ्या पासून राखून ठेविले नाही. Now you're going to see four things on this. अभी इस बात के आधार पर हम चार बातों को देखेंगे. या गोष्टीचा आधाराने आपण चार गोष्टी पाहू शकतो. Because you have done this thing, what is the thing he did? कि तूने जो ये काम किया है उसने क्या काम किया? आणि हे तू कृत्य केले आहेस म्हणजे अब्राहमने काय काम केले होते? Number 1. What was the thing that Abraham did? सबसे पहले इब्राहिम ने क्या किया? सर्वात आधी अब्राहम ने काय केलेले आहे? You can note it down. Number 1. What did Abraham do? लिख के रख लीजिए. इब्राहिम ने क्या किया? सबसे पहली बात. लिहून ठेवा सगळ्यात आधी पहिले काम अब्राहम ने काय केले आहे? Because you did this thing. Which thing? कि तूने जो ये काम किया है कौन सा काम? तू हे कृत्य केला आहेस म्हणजे ते काय कृत्य आहे? We're going to answer this question today. आज हम इस सवाल का जवाब देने वाले हैं. आज या प्रश्नाचे उत्तर आम्ही देणार आहोत. Number 2. दुसरे. How did he do that thing? उसने उस काम को कैसे किया? आणि ते कृत्य त्याने कसे केले? Number 3. तीसरे. Why did he do that thing? Or what made him to do that thing? उसने उस काम को क्यों किया या किस बात के कारण उसने उस काम को किया? आणि तीसरे हे की त्याने ते काम का केले आणि ते काम कोणत्या सहाय्याने त्याने केले? Number 4. चौथी गोष्ट. What happened to Abraham after he did that thing? इब्राहिम ने उस काम को करने के कारण उसके लिए क्या हुआ? आणि अब्राहम ते कृत्य केले अंदर त्याला काय भेटले? So today's message will be the answer for these four questions. इसलिए आज का संदेश जो है इन चार सवालों का जवाब होगा. आणि आजचे संदेश जे आहे या चार गोष्टीचे उत्तरच असेल. What are the four questions? चार सवाल क्या है? चार प्रश्न काय आहेत? God said, because you did this thing, Abraham, I'm going to bless you so much. इब्राहिम से कहा कि तूने ऐसा काम किया है इसलिए मैं तुझे इतना अधिक आशीष करूंगा. हे कृत्य तू केला है त्यामुळे तुला वृद्धि व चिरवृद्धि आशीर्वादित मी तुलास करेन. What is that thing which Abraham did? वो ऐसा कौन सा काम था जिसे इब्राहिम ने किया? ऐसे कौन से कृत्य होते जे अब्राहम ने केले होते? How did Abraham do that thing? इब्राहिम ने उस काम को कैसे किया? आणि अब्राहम ते कृत्य कसे केले होते? Why did he do that? Or what made him to do that thing? और उसने उस काम को क्यों किया या किस कारण से उसने उस काम को किया? ते काम त्याने के लिए होते आणि त्याचे कारण काय होते? What happened after he did that thing? और उसने उस काम को करने के कारण उसके बाद में क्या हुआ? आणि ते कृत्य केल्यानंतर त्याला काय लाभ ले? Praise be to the name of the Lord. परमेश्वर के नाम की स्तुति हो. देवाच्या नावाला धन्यवाद असो. We all know what was the thing that Abraham did. हम सभी जानते हैं कि इब्राहिम ने कौन सा काम किया था. आणि आपण सर्वांना ठाऊक आहे की अब्राहमने काय कोणते कृत्य केले होते. When we read verse 1 and 2. जब हम पहला दो वचन पढ़ते हैं. जेव्हा आपण पहिले दोन वचन वाचतो. Suddenly God called Abraham one day. अचानक से एक दिन परमेश्वर इब्राहिम को पुकारा. अचानक एका वेळेस जे आहे अब्राहमाला परमेश्वराने बोलविले. अब्राहम. हे इब्राहिम. हे अब्राहम. एवरीबॉडी से. सभी लोग बोलिए. सर्वे म्हणूया. हे अब्राहम. हे इब्राहिम. शाउट एंड से. जोर से चिल्लाकर बोलिए. जोराने तुम्ही ओरडून सांगा. डोंट से लाइक दैट. कीप योर माउथ हैंड इन द माउथ एंड से अब्राहम से. सब लोग अपना हाथ मुंह में रखते हैं. अब्राहम से लिख दें. ऐसे जोर से बोलिए. आपले हात असे ठेवून तुम्ही जोरात म्हणूया. हे अब्राहम. हे इब्राहिम.
Who's that calling me? कौन मुझे बुला रहा है? कौन मला बोलवीत आहे? He knew it's God. वो जानता था कि वो परमेश्वर है. आणि तो त्याला ठाऊक होते की तो देव आहे. God wanted to test him. परमेश्वर उसकी परीक्षा करना चाहता था. परमेश्वर त्यास कसोटी स्लावित होता. What was Abraham's response? इब्राहिम की प्रतिक्रिया क्या थी? आणि अब्रामाचे उत्तर काय होते? Anybody can answer? कोई भी बता सकता है? Was he sleeping then? क्या उस समय वो सो रहा था? काय तो त्यावेळेस झोपत होता का? Was he saying, oh God, who's that? Did he say like that? वो कौन है? कौन है ऐसे करके उसने बोला क्या? आणि तो आळसामध्ये उठून जे आहे कोण आहे असे तो हाक मारला का? Has God called you? क्या परमेश्वर ने आपको बुलाया है? काय परमेश्वर ने तुम्हास बोलविले आहे का? God will call us by our name. परमेश्वर हमें भी हमारे नाम से बुलाता है. परमेश्वर देखील आपल्याला आपल्या नावाने तो बोलवितो. My name is Cephas. मेरा नाम सीफस है. माझे नाव सीफस. His name is Joy. माझे नाव जॉय आहे. So sister's name is Princy. सिस्टरचे नाव प्रिन्सी आहे. So you should put your name now. अभी आप अपना नाम बोलना चाहिए. आता तुम्ही आपले नाव स्वतःचे नाव घेतले पाहिजे. As you called Abraham. जैसे इब्राहिम को जैसे आपने बोला. I don't know all of your names. आप लोग का नाम मैं नहीं जानता. तुम्हा प्रत्येकाचे नाव मला ठाऊक नाही. I want to learn all of your names. मैं आप लोग का नाम सीखना चाहता हूं. आणि तुम्हा सर्वांचे नाव मी जाणून घेऊ इच्छितो. After the meeting everybody should come and tell your name and go to meeting. समाप्त होने के बाद में सभी लोग अपना नाम बता के चाहिए. आणि मीटिंग समाप्त झाल्यानंतर तुम्ही प्रत्येक जण आपले नाव सांगून मला जा. I may forget it also because so many names are there. बहुत सारे लोग इसलिए शायद मैं आपका नाम भूल सकता हूं. पुष्कळ लोक या ठिकाणी आहेत तर मी तुमचे नाव कदाचित. There's one person who knows everybody name even the initial also. लेकिन ऐसा एक व्यक्ति है जो सभी का नाम जानता है और आगे का नाम पीछे का नाम भी जानता है. आणि एक असा व्यक्ती आहे तो तुमचे नाव तुमचे मागील आणि पुढील नाव देखील तो जाणतो. Do you know who's that? वो आप क्या आप जानते वो कौन है? आणि तो कोण आहे तुम्हास ठाऊक आहे का? God. परमेश्वर. तो परमेश्वर आहे. He knows all of our names. वो हम सभी लोगों के नाम को जानता है. तो आपण प्रत्येकाचे नाव तो जाणतो. He knows even our pet name. वो हमारे लाड के नाम के भी को भी जानता है. आपले तो लाडाचे नाव देखील तो जाणतो. Now shout your name. अभी आप अपने नाम को पुकारिए. As God is calling you. जैसे परमेश्वर आपको पुकारे. जैसे परमेश्वर तुम्हास ओरडतो तसे तुम्ही आपले नाव घेऊन ओरडा. As you said, hey Abraham, you should put hey Cephas, you should put your name now. जैसे आपने हे इब्राहिम करके पुकारा था वैसे आप अपना नाम पुकारना चाहिए. ज्या प्रकारे हे अब्राहम म्हणून तुम्ही बोलविला त्या प्रकारे तुम्ही आपले नाव घेऊन बोलवा. 1 2 3 Not Abraham, don't put Abraham. Ibrahim nahi bolna. Put your name. Aap apna naam bolna. Abraham naam nahi to tumhe apne naam oda. Anybody don't know your name? Kisi ko bhi apna naam nahi malum hai kya? Everybody know. Sabhi log apna naam jante hain. Sarve apne naam jante. God is calling you. God is calling you. Parmeshwar aapko bula raha hai isliye aap apna naam rakh kar boliye. Parmeshwar tumhas bolvita hai manu tumhe swatache naam tumhe oda. Everybody God is calling us by our name today. Aaj sabhi logo ko Parmeshwar hamare naam se bulata hai. Aaj Parmeshwar tumhara pratyekana aaple naavane haak marit aahe. Put your name and say. Isliye apna naam boliye. Ya mane aapke swatache naam ghen tumhe oda. Cephas. See, that's how God calls. परमेश्वर ऐसे बुलाता है. परमेश्वर से ओरडतो. How can we hear God's voice? हम कैसे परमेश्वर की आवाज को सुन सकते हैं? कसे आपण देवाचे हाक ऐकू शकतो? Those who heard the voice of the Lord, put up your hands. जिन्होंने परमेश्वर की आवाज को सुना है अपना हाथ ऊपर करें. ज्यांनी देवाचे हाक ऐकले आहे त्यांनी आपले हाथ उंच करा. Oh, so many of you. पहा खूप जण आहेत. बहुत सारे लोगों ने सुना है. So you should come and tell me after the meeting how you heard the voice of God. मीटिंग समाप्त होने के बाद में आप बताना चाहिए कि परमेश्वर आपने कैसे परमेश्वर की आवाज को सुना है. ही मीटिंग समाप्त झाल्यानंतर तुम्ही मला येऊन सांगितले पाहिजे की परमेश्वरने तुम्हास कसे हाक मारून बोलविले आहे. Any new people come here? क्या यहाँ पर कोई नया व्यक्ति आया है? कोणी नवीन या ठिकाणी आलेला आहे का? See, our God is a God who speaks. हमारा परमेश्वर ऐसा एक परमेश्वर है जो बातें करता है. पहा आमचा परमेश्वर असा आहे जो बोलतो. Our God is a God who knows us by name. हमारा परमेश्वर ऐसा परमेश्वर है जो हमारे नाम से हमें जानता है. आणि आपला परमेश्वर असा परमेश्वर आहे जो आपले नाव देखील त्याला तो जाणतो. There was a small girl. एक छोटी सी लड़की थी. एक लहान मुलगी होती. She went to her grandpa. वो अपने दादा के घर में गई थी. त्याच्या आजोबा जवळ गेली होती. And she said, God is not at all speaking with me. और उसने कहा की परमेश्वर मुझसे बातें ही नहीं करता. आणि ती म्हणू लागली की परमेश्वर माझ्यासोबत बोलतच नाही. How God speak? कैसे परमेश्वर बात करता है? परमेश्वर कशा प्रकारे बोलतो? पापा टेल मी हाउ विल गॉड स्पीक. पापा बताइए की परमेश्वर कैसे बातें करता है. बाबा तुम्ही मला सांगा की परमेश्वर कशा प्रकारे बोलतो. She was sitting there on the chair. वो कुर्सी पर बैठी हुई थी. आणि ती खुर्चीवर बसलेली होती. Grandpa is sitting in this side on the easy chair. और दादाजी जो है वो आराम कुर्सी पर बैठे हुए थे. आणि तिचे आजोबा जे आहे आराम कुर्सीवर बसलेले होते. Grandpa, how will God speak? Tell me. दादाजी बताइए की परमेश्वर कैसे बातें करता है. आजोबा तुम्ही मला सांगा परमेश्वर कशा प्रकारे बोलतो. You know what he said? उन्होंने क्या कहा? आणि आजोबाने काय म्हटले?
What are you saying? आप क्या बोल रहे हैं? तुम्ही काय म्हणत आहात? I'm not able to hear. मैं सुन नहीं पा रही. मी काहीच ऐकू शकत नाहीये. How does God speak? Tell me. बताइए कि परमेश्वर कैसे बात करता है? सांगा परमेश्वर कशा प्रकारे बोलतो? No, it's not clear. मुझे सही रीति से समझ नहीं आ रहा. मला काहीच ऐकू येत नाहीये. She got up from the chair. वो अपने कुर्सी से उठ गई. आणि ती आजोबा आपल्या खुर्चीवरून उभे राहिले. She came near to her grandpa. वो अपने दादाजी के पास आई. Now tell me. अभी बताइए. आता तू सांगा. Again she came near. फिर वो और भी पास आई. आणखी ती मुलगी जवळ गेली. She came near. वो बिल्कुल पास आई. ती खूप जवळ आली. She came near. वो बिल्कुल पास आई. वो अपने दादाजी के बिल्कुल पास आई. ती त्याच्या आजोबाचं खूप जवळ आली. The mouth of the grandpa. उसने अपने दादाजी के मुंह के पास अपने कान को लगाया. आणि तिचे कान जे आहे तिने आपल्या आजोबाच्या तोंडाजवळ लाविले. Then she was able to hear. और तब वो सुन पाई. तेव्हा ती ऐकू शकत होती. Grandpa said, he was whispering in a still voice, this is how God speaks. उसके पिता उसके दादाजी ऐसे धीरे से फुसफुसा के बोल रहे थे कि परमेश्वर ऐसे ही बात करता है. आणि तिचे आजोबा या प्रकारे हळूवारपणे सांगत होते या प्रकारे परमेश्वर बोलतो. Then she understood. तब उसको समझ में आ गया. तेव्हा ती तिला लक्षात आले. Why she was not able to hear the voice of the Lord. She did not come closer to God. क्यों वो परमेश्वर की आवाज को सुन नहीं पा रही थी? क्योंकि वो परमेश्वर के निकट नहीं आ रही थी. ती देवाचे शब्द ऐकू शकत नव्हती कारण ती देवाचा जवळ नव्हती. Dear child of God, if at all you're not hearing the voice of God, it means that you have not come closer to God. प्रिय परमेश्वर की यदि आप परमेश्वर की आवाज को नहीं सुन पा रहे हैं तो इसका अर्थ है कि आप परमेश्वर के निकट नहीं आए हैं. प्रिय देवाच्या लोकांनो जर तुम्ही देवाचे शब्द ऐकू शकत नाहीये कारण तुम्ही देवाचा जवळ नाहीये. You have not sought him with a diligent heart. आपने एक पूरे दिल के साथ परमेश्वर को ढूंढा नहीं है. तुम्ही पूर्ण मनाने देवाला शोधले नाही. Has that girl got up from the chair and came near to her grandpa, put her ears near the mouth of the grandpa, that is also come near to the Lord. जैसे वो लड़की अपनी कुर्सी से उठकर अपने दादाजी के पास आए और उसके मुंह के पास अपने कान को लगाकर सुना, वैसे यहाँ पर उठकर परमेश्वर के पास आना चाहिए. ज्या प्रकारे ती मुलगी जी आहे खुर्चीवरून उठून आजोबाजवळ गेली, त्याचे कान आजोबाचा तोंडी लावली, त्या प्रकारे आपण देखील उठून देवाजवळ गेलो पाहिजे. Now what did God ask Abraham to do? परमेश्वर ने इब्राहिम से क्या करने के लिए कहा? आता परमेश्वर इब्राहिमला जे आहे काय करण्यासाठी सांगितले होते? Abraham. Hey Abraham. Hey Abraham. What did he say? उसने क्या कहा? त्याने काय म्हटले? Immediately he said, "Yes Lord, I'm ready. Tell me what you want." तुरंत उसने कहा की हे प्रभु मैं तयार हूँ, तू बता मैं क्या करू. आणि तो लगेच म्हणू लागला, हे परमेश्वर सांग मी तुझे शब्द ऐकत आहे, मी काय करावे. So those who say, whatever God says, I will do, I'll say, yes, I'm ready to hear God, ready to do whatever he says, put up your hands. जो लोग कहते हैं कि जो कुछ परमेश्वर कहता है मैं वैसे ही करने के लिए मैं भी तैयार हूँ, ऐसे कहने वाले अपने हाथ ऊपर करें. आणि किती लोक म्हणता की जे देव जे काही सांगेल मी करण्यासाठी तयार आहे असे म्हणणारे आपले हात उंच करा. Hallelujah. Hallelujah. Abraham also was doing that. इब्राहिम भी ऐसे ही कर रहा था. अब्राहम देखिए आज प्रकार करत होता. He said, "Here am I. Whatever you say, I will do it, O God." उसने कहा कि हे प्रभु मैं यहाँ पर हूँ, जो कुछ तू कहेगा मैं वैसा ही करूंगा. हे परमेश्वर मी या ठिकाणी आहे, सांग तू काय सांगितलं मी ते सर्व काही करण्यासाठी तयारच आहे. He said, "You are the God." Abraham said, "You are the God who called me." उसने इब्राहिम ने कहा कि तू ही वो परमेश्वर है जिसने मुझे बुलाया है. आणि अब्राहम म्हणू लागला की हे परमेश्वर तोच तो परमेश्वर तूच आहेस ज्याने मला बोलविले आहे. ओ गॉड यू आर द गॉड हू ब्लेस्ड मी सो मच. हे परमेश्वर तू ही वो परमेश्वर है जिसने मुझे इतना अधिक आशीष किया है. हे परमेश्वर तोच तू परमेश्वर आहे ज्याने मला इतके आशीर्वादित केले आहे. नाउ व्हाट डू यू वांट मी टू डू, टेल मी, आई विल डू इट. अभी तू बता की मैं क्या करूं, मैं वैसा ही करूंगा. आता तू मला सांग मी काय करावे, मी तसेच करेन. व्हाट डिड गॉड से? परमेश्वर ने क्या कहा? परमेश्वर काय म्हटले? वर्स 2. दूसरा वचन. दूसरे वचन. टेक नाउ थाई सन. अपने पुत्र को ले. तुझा पुत्रास तू घे. थाई ओनली सन आइज़क. अपने एकलौते पुत्र इसहाक को ले. तुझा एकुलता एक प्रिय इसहाक यास घे. होम द लवेस्ट. जिससे तू प्रेम करता है. जास तू प्रेम करी तो. गो टू द लैंड ऑफ मोरिया. और मोरिया देश में चला जा. आणि मोरिया देशास तू दा. यू शुड किल हिम, ऑफर हिम एज अ बर्नट ऑफरिंग. और उसे होम बलि होकर चढ़ा दे. आणि होम अर्पण कर. ऑन द माउंटेन व्हिच आई विल शो दी ऑफ. मैं तुझे उस पहाड़ को दिखाऊंगा, उस पहाड़ पर तू ऐसा करना. आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर जाऊन त्याचे तू होम अर्पण कर. वी ऑल नो दैट इब्राहिम गॉट अ सन व्हेन ही वाज 100 इयर्स ओल्ड. हम सभी लोग जानते हैं कि इब्राहिम को ये पुत्र तब मिला जब वो 100 उम्र का था. आपण सगळ्यांना ठाऊक आहे की अब्रामास हे पुत्र तेव्हा झाले जेव्हा तो 100 वर्षाचा होता. ही वाज हिज सन आयझक वाज ओनली 15 या 16 इयर्स ओल्ड, दैट्स ऑल. उस समय में इसहाक जो है केवल 15 या 16 उम्र का था. त्या वेळेमध्ये इसहाक कदाचित जे आहे 15 किंवा 16 वर्षाचा असणार. ही हॅड नो the children. उसके और कोई संतान नहीं थी. अब्राहम की कोई संतान नहीं थी. ओनली वन सन.
He had only one son. त्याला फक्त एकच पुत्र होता. उसका एक ही बेटा था. Now what is God telling him to do? अभी परमेश्वर उसको क्या करने के लिए कहता है? आता परमेश्वर त्यास काय करण्यासाठी सांगत आहे? You should take him. तुम उसको लेना चाहिए. तू त्यालाच घेतले पाहिजे. Go far and find out the place I tell you to go. और दूर देश में जाना चाहिए और जो स्थान में बताता हूँ उस स्थान को ढूंढना चाहिए. देश जे डोंगर मी सांगेन त्या देशामध्ये तू गेले पाहिजे. यू शुड मेक एन ऑल्टर ऑन योर ऑफ योर ओन हैंड्स. अपने हाथों से एक वेदी को बनाना चाहिए. आणि तुझ्या हाताने तू एक वेदी बनविली पाहिजे. यू शुड बाइंड योर सन्स हैंड्स एंड लेग्स. और अपने पुत्र के हाथों और पांव को बांध देना चाहिए. आणि आपल्या मुलाचे हात आणि पाय तू बांधले पाहिजे. यू शुड ले हिम ऑन द वुड. और लकड़ी के ऊपर उसको लिटाना चाहिए. आणि लाकड रचून जे आहे त्याच्यावर तू त्याला झोपिले पाहिजे. और तुम छुरी को लेना चाहिए. आणि एक चाकू भाला चाकू घेऊन किल हिम. और उसको मार डालना चाहिए. आणि त्याला तू मारले पाहिजे. एंड बर्न हिम विथ फायर. और उसको आग से जला देना चाहिए. आणि त्याला तू आगीने जाळून टाकले पाहिजे. चेंज टू एशेस. और वो राख होके बदल जाना चाहिए. आणि ते राख होऊन बदलले पाहिजे. विल यू डू दैट. क्या आप ऐसा करेंगे? काय तुम्ही असे कराल काय? विल यू डू दैट. क्या आप ऐसा करेंगे? काय तुम्ही असे कराल का? यस ऑर नो. हा या ना. हो की नाही सांगा. यस. हा कराल का? If you will do it, say yes. यदि आप ऐसा करेंगे तो हाँ बोलिए. जर तुम्ही असे कराल तर तुम्ही हो मना. Anybody? कोई भी है? कोणी एक आहे का? But what did Abraham do? लेकिन इब्राहिम ने क्या किया? परंतु अब्राहम ने काय केले? Did he ask his wife? क्या उसने अपनी पत्नी से जाके पूछा? काय अब्राहम ने त्याच्या पत्नीला जाऊन विचारले का? Hey, God is asking our son to burn him. परमेश्वर कह रहा है कि वो कि हम अपने बेटे को जलाकर होम बलि चढ़ाएं. आणि हे आई आपला परमेश्वर आपल्या मुलाला जे आहे होम अर्पण करण्यासाठी सांगत आहे, जाळण्यासाठी सांगत आहे. Did he call his son and say, son, God wants you to be burnt, my son? क्या उसने अपने पुत्र को बुलाकर कहा कि हे मेरे बेटे, परमेश्वर चाहता है कि मैं तुम्हें जला दूं? आणि परमेश्वर इच्छित आहे तुला जाळावे असे परमेश्वर इच्छित आहे. Was he thinking? क्या उसने ऐसा सब सोचा? काय ती असे तो अशा प्रकारे विचार केला का? Was he crying? क्या वो रोने लगा? काय तो रडू लागला का? Yes, my sister. यहाँ पर एक बहन है. या ठिकाणी एक she says, I will not do, I will not kill my son, I will not sacrifice my son, she saying like. वो कह रही है कि मैं अपने बेटे को नहीं मारूंगी, मैं अपने बेटे को बलिदान नहीं करूंगी. आणि ती म्हणत आहे मी माझ्या मुलाला जे आहे मारणार नाही त्याला. How did Abraham become great? लेकिन इब्राहिम महान कैसे बना? पहा अब्राहम कशा प्रकारे तो महान झाला. How did he become a father of many nations? किस प्रकार से वो जातियों का पिता बना? कशा प्रकारे तो राष्ट्रांचा तो पिता झाला. Why did God bless Abraham? किस लिए परमेश्वर ने अब्राहम को आशीष किया? का परमेश्वर ने अब्राहमास आशीर्वाद केले? Why God made Abraham great? क्यों परमेश्वर ने इब्राहिम को महान बना दिया? ता परमेश्वर ने अब्राहमास महान बनविले. Look what Abraham did. देखिए इब्राहिम ने क्या किया? पहा अब्राहम ने काय केले आहे? तीसरे वचन. He rose early in the morning. वो तड़के उठा. आणि तो सकाळी उठला. He saddled his ass. उसने अपने गधे पर काठी कसी. आणि आपल्या गाढवावर त्याने लाकडे फोडून रचिले. Two young men with him. और उसके साथ दो जवान सेवकों को लिया. आणि दोन सेवक त्याने घेऊन. And he said, Isaac, come here. और उसने कहा कि इसहाक इधर आ. आणि इसहाकला त्याने बोलविले, हे इसहाक चल. And he cleaved the wood of the burnt offering. और उसने उस होमबलि को जलाने के लिए एक लकड़ी को लिया. आणि होम अर्पण करण्यासाठी त्याने लाकडे देखील फोडून घेतले. And went to the place where God had told him to go. और तब वे कूच करके उस स्थान की ओर चले जिसकी चर्चा परमेश्वर ने उससे की थी. आणि ते स्थान ते शोधत जे आहे ते जाऊ लागले ज्या विषयी परमेश्वर ने सांगितले होते. I usually ask questions when I am preaching. जब मैं प्रचार करता हूँ तो सवाल पूछता हूँ. जेव्हा मी प्रचार करीत असतो तेव्हा मी प्रश्न देखील विचारत असतो. Now tell me how many days it took for Abraham to find out the place which God told him to go and sacrifice. अभी आप बताइए कि जिस स्थान को परमेश्वर ने उसे बलि चढ़ाने के लिए दिखाया था उस स्थान में पहुंचने के लिए इब्राहिम को कितने दिन लगे? आणि तुम्ही आता सांगा अब्राहमाला ज्या ठिकाणी बलिदान चढवण्यासाठी परमेश्वर ने सांगितले होते त्या ठिकाणी जाण्यासाठी अब्राहमास किती दिवस लागले? One day. एक दिन. एक दिवस का? Two days. दो दिन. दोन दिवस का? Three days it took. तीन दिवस त्याला लागले होते. He was searching for the place the whole day. वो पूरा दिन भर उस स्थान को ढूंढता रहा. आणि पूर्ण दिवस भर तो ते स्थान शोधित राहिला. Second day he searching. दुसरा दिन भी वो ढूंढता रहा. दुसरे दिवस देखील तो शोधितच राहिला. Third day he was searching. और तीसरा दिन भी वो ढूंढता रहा. आणि तिसऱ्या दिवशी देखील तो शोधत राहिला. Third day he found out. और तीसरे दिन उसको मिल गया. परंतु तिसऱ्या दिवशी त्याला ते स्थान भेटले. And he told the young men who came to help him to stay there. और जो जवान सेवकों को अपने साथ लेकर गया था उसने उनको वहां पर ठहरने के लिए कहा. आणि जेव्हा त्याने जे आहे त्यांच्या सोबत घेऊन गेलेले सेवकांना तो खाली डोंगराखाली थांबण्यासाठी सांगितले. He said, son, let us go. उसने कहा की हे पुत्र हम ऊपर जाएंगे. आणि तो मुलाला इसाकास सांगू लागला की हे इसाक चल आता आपण वर जाऊया. Abraham took the wood for the sacrifice, put it on the head of Isaac.
इब्राहिम ने होमबली की लकड़ी को लिया और अपने पुत्र इसहाक पर लाद दिया। आणि अब्रामाने जे आहे घेतलेले लाकडे जे आहे इसहाकाच्या डोक्यावर त्याने लादून दिले। As I told you, he is only 16 year old boy. जसे मैंने बताया कि वो केवल 16 साल का था। ज्या प्रकारे मी सांगितले इसहाक के फक्त 16 वर्षाचा होता। See everybody show like this. सभी लोग ऐसा कीजिए। आता सगळे आपण असे करूया। He was carrying the firewood. वो उस होमबली की लकड़ी को ऐसे लेकर जा रहा था। आणि तो होम अर्पणाचे लाकडे जे आहे या प्रकारे तो घेऊन जात होता। Some people are showing like this. कुछ लोग ऐसे उठा रहे हैं। काही जण जे आहे अशा प्रकारे उचलत आहेत। They carry firewood like this, I think so. मैं सोचता हूं कि वे लोग जलाने की लकड़ी को ऐसे उठाते हैं। आणि मी मला वाटत आहे की जाळण्याचे लाकडे जे आहे तुम्ही असे घेऊन जात असाल। I think this would be better. मैं सोचता हूं कि ऐसा अच्छा रहेगा। मला वाटत असे आहे की असे बरे असेल। Because Jesus carried his cross like this. क्योंकि यीशु ने अपने क्रूस को ऐसे ही उठाया था। कारण यीशु ख्रिस्ता ने त्याचे वधस्तंभ असेच वाहिले होते। Isaac also was carrying the firewood. इसहाक भी ऐसे होमबली की लकड़ी को उठा कर ले जा रहा था। इसहाक देखील अशाच प्रकारे तो होम अर्पणाची लाकडी घेऊन जात होता। Father took the knife. पिता ने छुरी को लिया। आणि अब्राहम पिता जे आहे त्याने हातात चाकू घेतला। He took the fire. उसने आग को लिया। आणि तो आग देखील घेतले। Father and son they started climbing the mountain. पिता और पुत्र दोनों उस पहाड़ के ऊपर चढ़ने लगे। आणि वडील आणि मुलगा जे आहे त्या डोंगरावरती चालू लागले। The small boy Isaac asked him, "Father, firewood is there?" And fire is there, but where is the lamb for the sacrifice? उस छोटे से पुत्र उस इसहाक ने कहा कि पिता लकड़ी है और आग है लेकिन जलाने के लिए होम बलि कहाँ है? आणि जे आहे मुलगा विचारू लागला हे पित्या आपल्याकडे लाकड आहेत आणि आग देखील आहे परंतु होम अर्पण करण्यासाठी बलि कुठे आहे? Isaac do not know that his father is going to kill him. He is going to sacrifice him only. इसहाक नाही जाणता था की उसका पिता उसी को मार डालकर बलि चढ़ाने वाला है. इसहाकला हे ठाऊक नव्हते की त्याचा पिता जो आहे वडील जो आहे त्यालाच मारून होम अर्पण करणार आहे. He is asking where is the lamb for the sacrifice. तो पूछने लगा की होम बलि के लिए भेड़ कहाँ है? आणि तो विचारू लागला की होम अर्पणासाठी मेंढरा कोठे आहे? Papa, we forgot to bring the lamb. पिताजी हम उस भेड़ को लाना भूल गए। आणि तो म्हणू लागला की हे पित्या आपण कोकरू आणायचे विसरलो का? But his father said, "Don't worry about anything. Our God is Jehovah Jireh." लेकिन उसके पिता ने कहा कि तुम किसी बात की चिंता मत करो हमारा परमेश्वर यहोवा इरे है। आणि अब्राहम त्याचा पिता इसहाकला म्हणू लागला की हे बाळा तू घाबरू नकोस यहोवा इरे उपाय करणारा परमेश्वर आहे। I and your mother were single when we came out when God called us out. जब परमेश्वर ने हमें उस हमारे देश से बुलाया था तब तेरी माँ और हम और मैं अकेले थे। आणि जेव्हा परमेश्वराने मला माझ्या देशातून बोलविले तेव्हा मी आणि तुझी आई आम्ही दोघेच होतो। How much God has blessed us. लेकिन देखो परमेश्वर ने हमें कितना अधिक आशीष किया है। परंतु आता पहा परमेश्वर ने आपल्याला किती आशीर्वादित केले आहे। So don't worry, God will look after all that. इसलिए तुम चिंता मत करो परमेश्वर उन सब बातों को देख लेगा। यामुळे तू घाबरू नकोस त्या सर्व गोष्टीचा उपाय परमेश्वरच करेल। And they came to the place where God told them to come. और वे लोग उस स्थान में पहुंचे जिस स्थान के बारे में परमेश्वर ने उन्हें बताया था। आणि त्या ठिकाणी ते आले ज्या विषयी परमेश्वर ने त्यांना सांगितले होते। Abraham built there an altar with a stone there. इब्राहिम ने पत्थर उससे वहां पर एक वेदी को बनाया। आणि अब्राहम ने जे आहे धोंडे घेऊन त्या ठिकाणी एक वेदी रचली। And laid the firewood in order. और उसने लकड़ी को लगाया। आणि त्याने लाकडे देखील रचले। And bound his son. और अपने पुत्र को बांध दिया। आणि आपल्या पुत्राला त्याने बांधून टाकिले। And he made him lay on the altar. और उसको उस वेदी के ऊपर लिटा दिया। आणि त्या वेदीवर त्या मुलाला त्याने ठेविले। And he took a knife to stab him and kill him. और उसको मार डालने के लिए उसने छुरी को उठाया। आणि त्याला मारण्यासाठी सुरा त्याने उचलला होता। We all know what happened. उसके बाद में आप जानते क्या हुआ? आणि त्यानंतर काय झाले तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे। Angel of the Lord called out from heaven. परमेश्वर के दूत ने स्वर्ग से पुकारा। आणि परमेश्वराच्या दूताने आकाशातून हाक मारिले। Abraham, Abraham. हे इब्राहिम, हे इब्राहिम. हे अब्राहम, हे अब्राहम. Hand upon this child. उस बच्चे के ऊपर अपने हाथ को मत पड़ा। तू अपने हाथ त्या मुलावर चालू नको। Do him no harm. उसे कुछ हानि ना पहुंचा। त्याला तू काही हानि करू नको। Now I know that you fear me. अभी मैंने जान लिया है कि तू मेरा भय मानता है। आता मी ओळखले आहे तू भयून चालणार आहे। Now I know that you honor me. अभी मैं जान लिया है कि तू मेरा आदर करता है। आता मला कळाले आहे तू माझे आदर करीतोस। Now I know that you love me. अभी मैं जान लिया है कि तू मुझसे प्रेम करता है। आता मी जाणले आहे तू माझ्यावर प्रेम करीतोस। Don't do anything to that child. उस बच्चे को कुछ हानि ना पहुंचाना। त्या मुलाला काही हानि करू नकोस। Abraham, as I told you, is a man full of love of God. इब्राहिम के बारे में मैंने आपको बताया कि वो परमेश्वर के प्रेम से भरा हुआ था। मी तुम्हाला सांगितले आहे अब्राहम जे आहे देवाच्या प्रीतीने भरलेला होता। I already built an altar for you. हे मैंने तेरे लिए पहले से वेदी को बना दिया है। आणि पा तुझ्यासाठी मी पहिल्यापासून एक वेदी बनविली आहे। I already laid my son. और मैंने अपने बेटे को भी लिटा दिया है। आणि माझ्या मुलाला मी त्या ठिकाणी झोपिले देखील आहे। Then how can I go without sacrificing? अभी मैं बलिदान चढ़ाए बिना कैसे जा सकता हूं? आता मी होम अर्पण न करता कसे जाऊ? And he says, God said, look there, there's a ram caught up there.
it's in that bushel, take that and you offer as a burnt offering. और तब परमेश्वर ने कहा कि उधर एक कटीली झाड़ में एक मेड़ा अपने सिंगों से फंसा हुआ है, तो उसको ले ले और बलिदान चढ़ा. परमेश्वर ने अब्राहम सांगितले झुडपात एक सिंग गुतलेला एक एड़का है, त्यास घेऊन तू होमार्पण कर. One man of God told like this. एक परमेश्वर किचन ने ऐसे कहा. एक परमेश्वरच्या माणसाने असे सांगितले. See, all watch me. सभी लोग मेरी ओर देखिए. सर्वे माझ्याकडे पहा. As Abraham and his son were climbing on one side, the ram was climbing on other side, it seems. जैसे इब्राहिम और उसका पुत्र पहाड़ की एक ओर से चढ़ रहे थे, तब वो मेड़ा भी दूसरी तरफ से चढ़ रहा था. आणि अब्राहम आणि त्याचा मुलगा ज्यावेस एका बाजूने वर चढ़त होते, त्याच्या दुसऱ्या बाजूने जे आहे एडक्यांचे एक कळप जे आहे वर चढ़त होते. Who our God is a God of Jehovah Jireh. हमारा परमेश्वर यहोवा इरे है. आपला परमेश्वर यहोवा इरे आहे. When we do the will of the Lord. जब हम परमेश्वर की मर्जी को करते हैं. जेव्हा आपण देवाची इच्छा करीतो. When we honor the Lord with all of our heart. जब हम पूरे दिल से परमेश्वर का आदर करते हैं. जेव्हा आपण पूर्ण मनाने देवाची आदर करीतो. When we follow the Lord hating our lives. हमारे प्राण को नफरत करके जब हम परमेश्वर के पीछे चलते हैं. जेव्हा आपण स्वतःला द्वेष करून आपण देवाच्या मागे चालतो. We love God more than our father, mother, wife and children and our own life. हमारे माता पिता पत्नी बच्चों और अपने प्राण से भी अधिक जब हम हमारे परमेश्वर से प्रेम करते हैं. जेव्हा आपण आपले आई वडील बायको आणि मुलांपेक्षाही जास्त आपण देवावर प्रेम करीतो. We don't have to worry about anything. हमें किसी भी बात की चिंता करने की आवश्यकता नहीं. आपल्याला कोणत्याही गोष्टीची चिंता करण्याची गरज नाही. God will provide all of our needs. हमारा परमेश्वर हमारी सारी जरूरतों को पूरा करेगा. आपला परमेश्वर आपले सर्व गरजा पूर्ण करेल. That will be seen in the mountain of the Lord. उसी बात को हम परमेश्वर के पर्वत पर देखते हैं. तेज गोष्ट आपण देवाच्या पर्वतावर पाहू शकतो. So what's the first question? इसीलिए सबसे पहले सवाल क्या है? यामुळे सर्वात आधी प्रथम प्रश्न काय आहे? Because you have done this thing. क्योंकि तूने ऐसा काम किया है. कारण तू असे कृत्य केले आहे. What did Abraham do? इब्राहिम ने क्या किया? अब्राहम ने काय केले होते? He took his own son, obeying the voice of the Lord, to sacrifice his own son. उसने परमेश्वर की आवाज को सुनकर अपने खुद के पुत्र को बलिदान करने के लिए वो गया. देवाची आज्ञा मानून त्याने जे आहे आपले एकुलता एक पुत्राला बलिदान करण्यासाठी तो घेऊन गेला. Now tell me, what is the answer for this question? अभी बताइए इस सवाल का जवाब क्या है? आता तुम्ही सांगा या प्रश्नाचे उत्तर काय आहे? What did Abraham do? इब्राहिम ने क्या किया? अब्राहम ने काय केले होते? Anybody answer in one sentence? कोई भी एक पंक्ति में जवाब दे सकता है? कोणी एका वाक्यामध्ये उत्तर देऊ शकता का? What did Abraham do? इब्राहिम ने क्या किया? अब्राहम ने काय केले? He did what God asked him to do. परमेश्वर ने जो उससे करने के लिए कहा, उसने वही काम किया. परमेश्वर ने जे करण्यासाठी सांगितले होते तेच त्याने केले. Now tell me, what did Abraham do? अभी बताइए कि इब्राहिम ने क्या किया? आता सांगा अब्राहम ने काय केले? He did what God asked him to do. परमेश्वर ने उससे जो कुछ कहा, उसने वैसा ही किया. परमेश्वर ने जे काही सांगितले तसेच त्याने केले. What are you doing today? आप आज क्या करते हैं? आज तुम्ही काय करत आहात? Dear brother, dear sister. प्रिय भाई, प्रिय बहन. प्रिय बहिणी आणि बंधूंनो. What are you doing today? आज आप क्या करते हैं? आज तुम्ही काय करता? Are you doing the work which God has asked you to do? परमेश्वर ने आपसे जो करने के लिए कहा है, क्या आप उस काम को करते हैं? परमेश्वर जे करण्यासाठी सांगत आहे ते तुम्ही करत आहात का? Are you lazy and slothful? या आप आलसी हो के लापरवाह के रहते हैं? का तुम्ही आलसी होऊन दिसून येत आहात? Do you hear the voice of the Lord? क्या परमेश्वर की वाणी को सुनते हैं? काय तुम्ही देवाची वाणी ऐकत आहात? Do you obey and do what God says? जो कुछ परमेश्वर कहता है, क्या आप सुनकर वैसा ही करते हैं? जे काही परमेश्वर सांगत आहे तसे तुम्ही करता का? Maybe we will do what we like. हो सकता है कि हमको जो पसंद है हम वही करते हैं. कदाचित आपल्याला जे आवडते आपण तेच करत असणार. Maybe we will do what others like. और कभी कभी दूसरे जो चाहते हैं हम वैसा करते हैं. कदाचित जे दुसऱ्यांना आवडते तेच आपण करत असणार. Maybe we will do what devil likes. और कभी कभी ऐसा करते हैं जो शैतान चाहता है. आणि आपण कदाचित असे करत असणार जे शैतानला आवडते. But do we do what God likes? लेकिन क्या हम परमेश्वर चाहने वाले कामों को करते हैं? परंतु देवाला जे इच्छिते आपण ते करतो का? What did Jesus say? यीशु ने क्या कहा? परमेश्वर ने काय म्हटले? If any man follow me. यदि कोई मेरे पीछे हो ले. जर कोणी माझ्या मागे झाला तर. Let him forsake his father, his mother and wife and children, brothers and sisters and all that he has. तो वो अपने पिता, अपनी माता, अपने भाई, अपनी बहन, अपनी पत्नी और अपने बच्चों को सब कुछ त्याग दे. आणि त्याला जे आहे माझ्या मागे व्हायचं असेल तर त्याला आपल्या आई वडील, बहीण भाऊ आणि पत्नी आणि मुलांना सर्वांना सोडावे लागेल. Jesus said, if you will love more then me, your father and mother, you're not worthy of me. यीशु ने कहा कि तुम अपने माता पिता को मुझसे भी बढ़कर प्रेम करने से तब तुम मेरे योग्य नहीं हो. आणि जर तुम्ही आपल्या आई वडिलांना माझ्याहून अधिक तुम्ही प्रीती करत असाल तर तुम्ही माझ्यासाठी योग्य नाही असे परमेश्वराने म्हटले. So some people say, Lord, brother, I have faith. कुछ लोग कहते हैं कि ब्रदर मुझे विश्वास है. आणि काही जण म्हणतात की ब्रदर जी मला खूप विश्वास आहे. I have faith in God. मुझे परमेश्वर के ऊपर बहुत विश्वास है. मला देवावरती खूप विश्वास आहे. Where is your works? लेकिन आपके काम कहाँ हैं? परंतु तुमचे कृत्य कुठे आहे? What do we read in James chapter 2?
याकूब के पत्र दूसरा अध्याय में हम क्या पढ़ते हैं? याकूबाचे पुस्तक दूसरा अध्याय मध्ये आपण काय वाचतो? Verses 24 onwards we can see. 24 वचन से हम पढ़ सकते हैं. 24 वचनापासून आपण वाचू शकतो. We see the works of Abraham. हम इब्राहिम के कामों को देखते हैं. आपण या ठिकाणी अब्राहमाचे काम आपण पाहू शकतो. We see the works of Rahab also. हम राहब के कामों को भी देखते हैं. राहबचे कृत्य देखील आपण या ठिकाणी पाहू शकतो. When you read from verse 14 onwards. 14 वचन से जब हम पढ़ते हैं. जेव्हा आपण 14 वचनापासून वाचतो. That's written if a brother or sister is naked and she doesn't have or he doesn't have good food, you just say go, God will bless you, I'll pray for you. No, that is not the thing. You will have to provide their needs. Yadi koi bhai ya behan nange ughade ho aur unhe pratidin bhojan ki ghatti ho aur tum mein se koi unse kahe kushal se jao aur tript ho jao, aisa nahi hota, par jo vastuein unki deh ke liye avashyak hai wo unhe dena chahiye. Ani je ahe jar tumche bhau kiwa behan je ahe ughdi ahet ani roz annyachi van ahe tar tumhi tyancha madhe koni tyanna ase manta sukane ja up gya ani tript vapan tase nahi tar tyanna apan dile paije. 17 faith without works is dead. 17 वचन में लिखा है कि विश्वास भी यदि कर्म सहित ना हो तो अपने स्वभाव में मरा हुआ है. या प्रमाणे विश्वासाबरोबर जर क्रिया नाही तर तो त्याचा निर्जीव आहे असे आपण वचनामध्ये पाहतो. Verse 26. 26 वचन. 26वे वचन. As the body without the spirit is dead, so faith without works is dead also. जैसे देह आत्मा बिना मरी हुई है, वैसे ही विश्वास भी कर्म बिना मरा हुआ है. म्हणून जसे शरीर आत्म्या वाचून निर्जीव आहे, तसे विश्वास ही क्रिया वाचून निर्जीव आहे. Beloved brother, beloved sister. प्रिय भाई, प्रिय बहन. प्रिय बंधूंनो, बहिणींनो. Are you a lazy Christian or you a Christian who is doing the work of the Lord? क्या आप एक आलसी मसीह हैं या ऐसे मसीह हैं जो परमेश्वर का काम करता है? तुम्ही एक आलसी ख्रिस्ती आहात की ख्रिस्तासाठी तुम्ही काय करू इच्छिता? See what Abraham did. इब्राहिम ने क्या किया देखिए. ये अब्राहम ने काय केले तुम्ही पाहा. See how Abraham honored God. देखिए किस प्रकार से इब्राहिम ने परमेश्वर को आदर किया. पाहा अब्राहम ने कसे देवाचे गौरव केले, आदर केले. Praise be to the name of the Lord. परमेश्वर के नाम की स्तुति हो. देवाच्या नावाला धन्यवाद असो. See what Abraham he did not withheld even his own son. देखिए किस प्रकार से इब्राहिम ने अपने पुत्र को भी नहीं छोड़ा. पाहा अब्राहम ने त्याचे स्वतःचे पुत्र एकुलते एक पुत्राला देखील सोडले नाही. Some people preach like this. कुछ लोग ऐसे प्रचार करते हैं. काही अशा प्रकारे संदेश देतात. Brother, Jesus has done everything on the cross. We don't have to do anything. यीशु ने सब कुछ क्रूस के ऊपर पूरा कर दिया है, इसलिए हमारे लिए कुछ भी करने की आवश्यकता नहीं है. यीशु ख्रिस्ताने वधस्तंभावरती सर्व काही केलेला आहे, म्हणून आम्हाला काही करण्याची आवश्यकता नाहीये. Yes, Jesus did everything for us on the cross. हां, ये सही बात है कि यीशु ने हमारे लिए सब कुछ क्रूस पर पूरा किया है. हो, ही गोष्ट खरी आहे की यीशु ख्रिस्ताने वधस्तंभावरती आपल्यासाठी सर्व काही केले. But what is the word of God say? लेकिन परमेश्वर का वचन क्या कहता है? परंतु देवाचे वचन काय म्हणते? Philippians chapter 2 verse 12. फिलिप्पी के पत्र दुसरा अध्याय का 12 वचन. फिलिप्पी लोगास पत्र दुसरा अध्याय चे 12वे वचन. The last part says that we have to work out our own salvation with fear and trembling. उसकी आखिरी पंक्ति में लिखा हुआ है कि डरते और कांपते हुए हम अपने अपने उद्धार का काम पूरा करना चाहिए. यामुळे जे आहे भीत व कापत आपले तारण आपण साधून घेतले पाहिजे असे शेवटच्या वचनामध्ये लिहिलेले आहे. फिलिपियन्स 2:12. फिलिप्पी के पत्र 2 का 12. फिलिप्पी रास पत्र 2 अध्यायाचे 12वे वचन. इसलिए हे प्रियो, जिस प्रकार तुम सदा से आज्ञा मानते आए हो, वैसे ही अब भी न केवल मेरे साथ रहते हुए पर विशेष करके अब मेरे दूर रहने पर भी डरते और कांपते हुए अपने अपने उद्धार का कार्य पूरा करते जाओ. Wherefore, my beloved, as you have always obeyed, not as in my presence only, but now much more in my absence, work out your own salvation with fear and trembling. Work out your own salvation with fear and trembling. डरते और कांपते हुए अपने अपने उद्धार के काम को पूरा करो. भीत व कापत अपने तारण तुम्हें साधुन गया. In this Christian life, we will have to work hard. इस मसीह जीवन में हमें बहुत ही कठिन परिश्रम करना चाहिए. या क्रिस्ती जीवन में आप लेला खूब कठिन ऐसे परिश्रम करावे लगे. You will have to get up early in the morning. आपको सुबह भोर के समय उठना चाहिए. तुम्हारा सकाळी लवकरच उठावे लागेल. टू फास्ट एंड प्रे. आपको उपवास और प्रार्थना करना है. तुम्हाला उपवास घेऊन प्रार्थना करावी लागेल. कम फॉर ऑल द मीटिंग्स. हर एक सभा में आना चाहिए. प्रत्येक मीटिंग मध्ये यावे लागेल. टू रीड द वर्ड ऑफ गॉड. और परमेश्वर के वचन को पढ़ना चाहिए. देवाचे वचन वाचावे लागेल. शुड कन्फेस द वर्ड ऑफ गॉड. आप परमेश्वर के वचन को बोलना चाहिए. आणि देवाचे वचन आपण कबूल केले पाहिजे. वी शुड वर्क आउट आवर सॅल्वेशन. हम अपने उद्धार के काम को पूरा करना चाहिए. आपल्या तारणाचे कृत्य आपण पूर्ण केले पाहिजे. सी द लाइफ ऑफ जीसस. येशू के जीवन को देखिए. येशूच्या जीवनाला तुम्ही पहा. वाज ही अ लेझी मॅन? क्या वो एक आलसी व्यक्ति था? काय तो एक आलसी व्यक्ति होता का? नो, नेवर. नो, कभी नहीं. कधीच नाही. ही वाज अ डूअर. ही वाज ऑलवेज बिजी इन गॉड्स वर्क. वो काम करने वाला था. वो हर समय परमेश्वर के काम में व्यस्त रहता था. तो देवाच्या कामामध्ये तो सतत व्यस्त होता. He said, "My meat is to do the will of the Father and finish it, and to finish His work." उसने कहा था कि मेरा भोजन ये है कि मैं अपने परमेश्वर के काम को करूं और उसको पूरा करूं. माझे भोजन हेच आहे की देवाची इच्छा पूर्ण करावे हेच माझे भोजन आहे असे परमेश्वर म्हणत होता. In John 9 verse 4, He said, "I must work the works of Him that sent me while it is day. The night cometh when no man can work." योना का सुसमाचार 9 अध्याय के 4वें वचन में यीशु ने कहा
कि हमें उसके काम दिन ही दिन में करना अवश्य है, वो रात आने वाली है जिसमें कोई काम नहीं कर सकता। योहान शुभ वर्तमान 9:14 वचनामध्ये आपण पाहतो, ज्याने मला पाठविले त्याचे काम दिवस आहे। John chapter 11 verse 9 he says there are 12 hours in a day. वो आलसी नहीं होनी चाहिए। यामुळे ख्रिस्ताची जी वधू आहे ती आलसी होऊ नये। माय ब्रदर माय डियर सिस्टर, मेरे प्रिय भाई और प्रिय बहन, माझा प्रिय बहिणी आणि बंधूंनो, आपका आत्मिक जीवन कैसा है? तुमचे आत्मिक जीवन कसे आहे? आर यू लेजी? क्या आप आलसी हैं? तुम्ही आलसी आहात का? आर यू स्लॉथफुल टू फॉलो द लॉर्ड? क्या परमेश्वर के पीछे चलने के लिए आलसी होकर दिखाई देते हैं? काय तुम्ही देवाच्या मागे चालण्यासाठी तुम्ही आलसी होऊन दिसून येत आहात का? यस्टरडे इन द praising our center pastor was telling kal hamare bor ki stuti prarthna mein hamare center pastor bol rahe the kal sakali cha praising mein aamche center pastor mhanat hote because it's very cold don't be wearing sweater and all the muffler everything and be sleeping in the morning ठंडी होने के समय में समय होने के कारण सभी लोग कंबल ओढ़ के स्वेटर ओढ़ के सोते नहीं रहना चाहिए ठंडी जो है अपन चादर ओढ़ व्यवस्थित झोपून जाऊ नये the government says put the mask don't be putting the mask and don't open your mouth be silent सरकार कहती है कि मास्क पहनना चाहिए इसीलिए कोई भी मास्क पहनकर मुंह बंद करके नहीं रहना चाहिए आणि जे आहे आपल्याला सरकारने नियम दिलेला आहे कि मास्क लावे पर मास्क लावून तुम्ही शांत राहू नये परमेश्वर का वचन क्या कहता है परमेश्वरचे वचन काय म्हणते shake off your dust and arise अपनी धूल को झाड़ो और उठ जा आपले धूल झटकून तू उठून उभा रहा but pastor said shake off your sweater and muffler and arise he said like that लेकिन पास्टर जी कह रहे थे कि अपने स्वेटर और अपने कंबल को हटाकर झाड़कर उठना चाहिए परंतु पास्टर म्हणत होते कि गर्मी कपड़े तुम्ही झटकून तुम्ही उठून उभे राहिले पाहिजे क्रिश्चियन लाइफ यू विल हैव टू वर्क हार्ड मसी जीवन में आपको कठिन परिश्रम करना चाहिए आणि ख्रिस्त जीवनामध्ये आपण कठिन परिश्रम केले पाहिजे लुकिंग द कोल्ड एंड द विंड एंड द वेव्स एंड देन द सन एंड ऑल द थिंग्स हम ठंडी नहीं तो धूप नहीं तो बारिश या लहर को नहीं देखते रहना चाहिए आपण ठंडी गर्मी किंवा आपण पाऊस पाहू नये डियर ब्रदर डियर सिस्टर प्रिय भाई प्रिय बहन प्रिय बहिणींनो आणि बंधूंनो आपका आत्मिक जीवन कैसा है तुमचे आत्मिक जीवन कसे आहे हाउ इज युअर फेथ आपका विश्वास कैसा है तुमचे विश्वास कसे आहे इज इट वर्किंग और इट्स बिकम लेजी इट्स स्टॉप्ड क्या वो सक्रिय है या वो आलस होकर बंद काय ते काम करीत आहे का आता आळसीने ते शांत झालेले आहे वेअर इज युअर क्रॉस आपका क्रूस कहां है तुमचे वधस्तंभ कोठे आहे आर यू कॅरिंग द क्रॉस जॉयफुली क्या आनंद के साथ अपने क्रूस को उठा रहे हैं काय आनंदाने तुम्ही तुमचे वधस्तंभ उचलत आहात का वेअर आर द फ्रूट्स आपके फल कहां है तुमचे फळ कुठे आहे वेअर इज युअर रिपेंटेंस आपका मन फिराव कहां है तुमचे पश्चाताप कुठे आहे वेअर आर युअर वर्क्स आपके काम कहां है तुमचे कृत्य कुठे आहे आर यू लाइक अ बॅरन ट्री क्या आप एक निष्फल पेड़ के समान है काय तुम्ही एक निर्जीव फळ झाडाप्रमाणे का we see a barren tree barren fig tree हम एक निष्फल अंजीर के पेड़ को देखते हैं अपन एक निष्फल अंजीराच्या वृक्षाला पाहतो Luke chapter 13 we see that लुका का सुसमाचार 13 अध्याय में उसको देखते हैं लुक शुभ वर्तमान 13 अध्याय मध्ये आपण पाहू शकतो 7 8 and 9 we see all that 7 8 9 वचन में उस बात को देखते हैं 7 8 आणि 9 वचनामध्ये आपण पाहू शकतो did not bring any fruit वो फल नहीं लाता था आणि ते फल आणत देत नव्हते one year एक साल बीत गया आणि एक वर्ष निघून गेले did not bring any fruit वो फल नहीं लाया आणि ते काहीच फल दिले नाही second year दुसरा साल दुसऱ्या वर्षी did not bring any fruit वो फिर से फल नहीं लाया आणि दुसऱ्या वर्षी देखील फल दिले नाही तीसरा साल आणि तीसऱ्या वर्षी did not bring any fruit फिर भी वो फल नहीं लाया तीसऱ्या वर्षी देखील काही फल दिले नाही what is the gardener say उस माली ने क्या कहा तेव्हा शेतकरी काय म्हणाला the owner say उस मालिक ने क्या कहा त्याचा मालक काय म्हणाला cut it down why does it come by the ground इसको काट डालो ये क्यों भूमि को रोके रहे आणि याला तुम्ही कापून टाका एक काम was one man interceding for them लेकिन एक व्यक्ति था जो उसके लिए विनती कर रहा था परंतु एक व्यक्ति होता त्यासाठी तो विनती करीत होता Lord, let it alone this year also. हे स्वामी इसे इस वर्ष तो और रहने दे हे महाराज एक वर्ष आणखी राहू दे it will bear fruit वो फल लाएगा ते फल नक्की घेऊन येईल beloved brother beloved sister प्रिय भाई प्रिय बहन प्रिय बंधूंनो बहिणींनो see how many people died in this corona in this lockdown last year and this year देखिए पिछले साल और इस साल लॉकडाउन और कोरोना के कारण कितने सारे लोग मर गए किती लोक जे आहे मागील वर्षी या वर्षी कोरोनामुळे आपल्यामध्ये नाहीये but you and I are alive today लेकिन
आप और मैं आज भी जीवित हैं। पाह तुम यानी मैं आज ही जीवंत हो। Do you think that they were sinners who died and we are righteous people? That's why we are alive. क्या आप सोचते हैं कि जो लोग मर गए वे पापी थे और हम जो बच गए हम धर्मी हैं? काय तुम्ही असे विचार करता ते पापी होते म्हणून आपल्या मध्ये नाही आणि मी धर्मी आहे म्हणून जीवंत आहे? No, God has given us one more year that we may bear fruit. ऐसा नहीं है, परमेश्वर ने आपके लिए एक और साल दिया है ताकि हम फल लाए। असे काहीच नाही, परंतु आपण देवासाठी फळ आणावे म्हणून परमेश्वर ने एक वर्ष वाढून दिलेले आहे। So what are you doing? इसलिए आप क्या कर रहे हैं? तर तुम्ही काय करत आहात? Have you finished the work which God asked you to do this month? इस महीने परमेश्वर ने आपको जो काम करने के लिए कहा था क्या उस काम को आपने पूरा कर दिया है? या महिन्यामध्ये जे काम करण्यासाठी परमेश्वर ने सांगितले होते ते तुम्ही पूर्ण केला आहात का? Have you done the work which God asked you to do in this 2021? 2021 में परमेश्वर ने आपको जो काम दिया था उस काम को आपने करके पूरा किया है क्या? 2021 वर्षामध्ये परमेश्वर ने जे काम तुम्हास दिले होते ते करून तुम्ही पूर्ण केला आहात का? What are you doing with your life? अपने जीवन के साथ आप क्या कर रहे हैं? तुमच्या जीवनाद्वारे तुम्ही काय करत आहात? God asked Noah to build an ark and he did it. परमेश्वर ने नूह को एक जहाज बनाने के लिए कहा था और उसने वैसा ही किया। परमेश्वर नोहाला एक तारू बांधण्यासाठी सांगितले होते आणि त्याने तसेच केले। And do you do what God is asking you to do? परमेश्वर आपसे जो कुछ करने के लिए कहता है क्या आप वैसा ही करते हैं? परमेश्वर जे काही सांगतो तसेच तुम्ही करता का? Let us arise. हम उठना चाहिए। उठा उठून उभे रहा आपण राहिले पाहिजे। What God asks us to do? परमेश्वर हमसे जो कुछ करने के लिए कहता है हम उसे करना चाहिए। परमेश्वर जे काही करण्यासाठी सांगतो तसेच आपण केले पाहिजे। He the bride of Christ should not be lazy. मसीह की दुल्हन जो है वो आलसी नहीं होनी चाहिए। देवाची वधू जी आहे ती आलसी होऊ नये। When you read Proverbs chapter 31, नीति वचन 31 में पढ़ते हैं। नीति सूत्र 21 वचन अध्याय मध्ये पाहतो। We see a virtuous woman there. वहां पर हम एक बुद्धिमान स्त्री को देखते हैं। या ठिकाणी एक बुद्धिमान स्त्रीला आपण पाहतो। What does she do? वो क्या करती है? ती काय करत आहे? Verse 13, she works willingly with her hands and she gets up early in the morning. 13 वचन में हम देखते हैं कि वो भोर के समय उठती है और अपने हाथों से प्रसन्नता के साथ काम करती है। आणि ती जी आहे सकाळी उठती आणि आरोणी मारून आपले काम ती करू लागते। She brings food from far. वो दूर से अपने भोजन वस्तु को मंगवाती है। आणि खूप दूरून जी आहे ती आपले भोजन ती मागविते। Verse 16, she considers the field and buyeth it. 16 वचन में हम देखते हैं कि वो किसी खेत के विषय में सोच विचार करती है और उसको मोल ले लेती है। आणि ती आपण 16 वचन 17 वचन मध्ये पाहतो की ती एका शेताविषयी विचार करते आणि त्याला ती विकत देखील घेते। With fruit of her hands she planted the vineyard. अपने परिश्रम के फल से वो दाख की बारी लगाती है। आणि आपल्या मेहनतीने ती द्राक्ष रसाचे जे शेती आहे ते करते। So what is the commandment of the Lord? परमेश्वर की आज्ञा क्या है? परमेश्वराची आज्ञा काय आहे? When you read Matthew chapter 21 verse 28. मत्ती को सुसमाचार 21 के 28 वचन में पढ़ने के समय मत्ती शुभवर्तमान 21 अध्याय 28 वचन वाचले असता He says, Son, go work today in my vineyard. हे पुत्र तुझा और आज मेरी बारी में तू काम कर। हे माझा मुला तू आज माझ्या शेतात जाऊन तू काम कर। Son, go to the vineyard and work today. हे बेटे तू जाकर मेरी दाख की बारी में आज काम कर। हे मुला तू जाऊन माझ्या द्राक्षरसाचा मळ्यामध्ये तू काम कर। What is this vineyard? ये दाख की बारी क्या है? हे द्राक्षरसाचे मळे काय आहे? Church of the Lord. ये परमेश्वर की कलीसिया है। हे देवाची मंडळी आहे। Vineyard shows the Holy Spirit. ये कर Holy Spirit. ये पवित्र आत्मा को दिखाता है। आणि हे पवित्र आत्म्याचे दर्शक आहे। It shows the operations of the Holy Spirit. ये पवित्र आत्मा के कामों को दिखाता है। पवित्र आत्म्याचे कामाला हे दर्शविते। We will have to operate the gifts of the Holy Spirit. पवित्र आत्मा के वरदानों को कार्यशील करना चाहिए। आणि आपण जे आहे पवित्र आत्म्याचे वरदान आपण कार्यशील करून घेतले पाहिजे। Is the gifts of the Holy Spirit working in you? क्या पवित्र आत्मा का वरदान आपके अंदर काम करता है? काय देवाचे वरदान तुमच्यामध्ये काम करते का? Oh, work in God's vineyard. परमेश्वर की बारी में काम करें। द्राक्ष मळ्यामध्ये तुम्ही काम करा। I remember one song I learned when I was a Sunday school boy. मैं एक गीत को याद करता हूँ जो मैंने संडे स्कूल में रहने के समय सीखा था। मला एक गीत आठवी थे जब मैं संडे स्कूल मध्ये असताना मी शिकलो होतो। I'll sing that song. मैं उस गीत को गाऊंगा। मी ते गीत गाईन। Clap hands. सभी लोग ताली बजाएं। तुम्ही सर्वांनी ने अपने टाळे वाजवले पाहिजे। The meaning of that song is. उस गीत का अर्थ है। त्या गीताचे अर्थ आहे। David had a sling in his hand and he used it for the Lord to pull down Goliath. दाऊद के हाथ में एक गोफण था और उसने गोलियात को मार डालने के लिए उसका इस्तेमाल किया। आणि दाविदाच्या हातामध्ये एक गोफण होते त्याच्याद्वारे तो गोलियाताला मारण्यासाठी त्याने त्याचे वापर केले। Dorcas, she had a needle and she was stitching it for the Lord. Dorcas के हाथ में एक सुई थी और वो परमेश्वर के लिए सिलती थी। आणि द्वारकाच्या हातामध्ये एक सुई होती। Rahab had a rope and she tied it for the Lord. राहब के हाथ में धागा था नहीं तो एक रस्सी थी और उसने उसको परमेश्वर के लिए इस्तेमाल किया। आणि राहबाच्या हातात एक रस्सी होती त्याचे वापर त्याने देवाच्या कामासाठी केले। Samson, he saw a bone and he used it for the Lord to kill the Philistines. शिमशोन ने एक हड्डी को लिया और फिलिस्तीनियों को मार डालने के लिए उसका इस्तेमाल किया। आणि शिमशोनाने जे आहे गाळवाचे जबडे जे आहे देवाच्या कामासाठी त्याने त्याचे वापर केले। And
Aaron had a rod and he kept in the presence of the Lord. Harun ke paas chhadi thi aur usne usko parmeshwar ke samukh pe rakha. Ani Harun ajavale kaati hoti tyane devacha samukh madhe te thevile. Davidin kavanum mandavar kai am dorkal lusiyum mandavar kai am ragab kairum mandavar kai ubayogita Simson kayil or elamb am Aaron kayil or tadiya paratanayum nam mandavar உபயோகித்தார் தாவீதின் கவனம் ஆண்டவர்காய் ஆம் தொர்க்காளூசியும் ஆண்டவர்காய் ஆம் ராகா கயிறும் ஆண்டவர்காய் உபயோகித்தார் சிம்சோன் கையில் ஓர் எலும்பு ஆம் ஆரோன் கையில் ஓர் தடியாம் பாரத்தனையும் நம் ஆண்டவர்காய் உபயோகித்தார் ஆண்டவர் அன்பு உந்தனுக்காய் இதன் தந்தே உன்னை தேற்றுகிறார் ஆம் உன்னிடம் உள்ளதை ஆண்டவர் காய் நீ கொடுப்பாயா Whatever God has given into you, your hands, will you give it to the Lord? Permission ne aapke liye jo kuch diya hai kya aap usse parmeshwar ko denge? Kai deva ne tumhala je kai dile ahe te deva tumhi dyal ka? Let us go to the next question. Agle sawal mein jayenge. Ani purcha prashna kade apan jauya. How did Abraham do the thing which God told him to do? Permission ne Abraham se jo kaha tha usne us kaam ko kaise kiya? Permission ne Abraham se je kai sangitle hote the tyane kaise kele? Did he do it murmuring complaining? Kya usne budbudate hue kudkudate hue us kaam ko kiya? Kai to raga cha bharat kurkurat karat hote he did it joyfully usne anand ke sath us kaam ko kiya nahi tane te anandane te kaam kele how do we know that hum kaise is baat ko jaan sakte hain kaise apne samjhun kehu sakte ho he got up early in the morning wo bhor ke samay utha to sakali tadke uthla and he saddled his ass aur usne apni apni gadi ke upar kaati kasi ani aplya gadvavar tane lakde rachile did he go on his own horse kya wo ghode pe gaya kai to ghoda varti gela ka did he go on his horse क्या वो अपने घोड़े पर गया काय तो आपला घोड्यांवरती गेला का व्हाट इज एस श्योर ये गधी किस बात को दिखाता है हे गाढ़ो कशाला दर्शवते ह्यूमिलिटी एंड मीकनेस ये नम्रता और दीनता को दिखाता है हे नम्रता आणि दीनताला हे दर्शवते गॉड आस्क्ड अस टू डू वी शुड डू विलिंगली विद ह्यूमिलिटी एंड विद मीकनेस परमेश्वर हमें जो कुछ करने के लिए कहता है उसको हम स्वइच्छा के साथ और नम्रता और दीनता के साथ करना चाहिए आणि परमेश्वर जे काही आपल्याला सांगतो ते आपण स्वइच्छेने आणि नम्रतेने केले पाहिजे एंड हुम डिड ही टेक फॉर हेल्प और उसने अपनी सहायता के लिए किसको बुलाया आणि आपल्या मदतीसाठी त्याने कोणाला बोलविले इज इट ओल्ड पीपल या यंग पीपल क्या उसने बूढ़े लोगों को लिया या जवान लोगों को लिया काय त्याने तरुणास घेतले का वृद्ध लोकांना घेतले एनीबॉडी कोई भी बताए कोणी देखील सांगू शकता Those who say old people, he took old people, put up their hands. जो लोग कहते हैं कि वो बूढ़े लोगों को अपने साथ लेके के अपने हाथ ऊपर करें आणि जे म्हणतात की वृद्ध लोकांना तो घेऊन गेला असे म्हणणारे आपले हात उंच करा One person put his hand like that, put it out. एक व्यक्ति ने हाथ उठाकर फिर नीचे कर दिया एक व्यक्ति जो है हाथ उंच करने लगे तो खाली गेला दोस्तों से नो ही टुक यंग पीपल यंग मेन ओनली ही टुक जो लोग कहते हैं कि वो दो जवान लोगों को लेकर गया था अपना हाथ ऊपर करें जे म्हणतात की दोन तरुण लोकांना तो घेऊन गेला होता असे म्हणणारे आपले हाथ उंच करा दैट इज ऑल्सो डाउट वो भी संदेह है तेरी की लाता आपल्याला एक प्रश्नच आहे रीड वर्स 5 पाचवा वचन और वर्स 3 सॉरी तीसरे वचन जेनेसिस 22 वर्स 3 उत्पत्ति की पुस्तक 22 के 3 में उत्पत्ति की पुस्तक 22 अध्याय तीसरे वचनामध्ये दे सुटिन ही टुक टू यंग मेन वहां पर लिखा हुआ है कि वो दो जवान व्यक्तियों को लेकर गया टेक ओल्ड पीपल या ठिकाणी लिहिलेला आहे तरुण लोकांना तो घेऊन गेला डोंट टेक ओल्ड पीपल बूढ़े लोगों को नहीं वो लेके नहीं गया इसलिए आप ही बूढ़े लोगों को नहीं लेकर जाना चाहिए दे वोंट डू द वर्क प्रॉपर्ली दे वोंट डू द वर्क प्रॉपर्ली वे लोग सही रीति से काम नहीं कर पाएंगे आणि ते पूर्णपणे ते काम करू शकणार नाही टू यंग मेन लेकिन वो दो जवान व्यक्तियों को लेकर गया परंतु तो दोन तरुण लोकांना घेऊन गेला व्हाट इज इट शो ये किस बात को दिखाता है हे काय दर्शविते गॉड सेड यंग मेन विल सी विजन्स परमेश्वर ने कहा कि जवान दर्शन देखेंगे आणि परमेश्वराचे वचन म्हणते की तरुण जे आहेत ते स्वप्न पाहतील टू यंग मेन शोस those who have visions from servants of God and believers ye to jawan kehne se wo aise log hain jo sevak aur vishwasi jinke andar ek darshan hai ani don tarun manje je ahe ase sevak ani vishwasnare ahe jyancha madhe swapna ahe darshan ahe god has brought us to the right fellowship with the saints of the lord parmeshwar hame parmeshwar ke santon ke sahi sangati mein laya hai ani parmeshwar ne aplyala kharya mandali madhe devacha sangati madhe ghevun alela ahe those who have proper vision hamare andar ek sahi darshan hona chahiye aplya madhe ek changle darshan asle paije we should not be old people those who have lost their vision hame aise bhude लोगों के समान नहीं होना चाहिए जिन्होंने अपने दर्शन को खो दिया है आणि आपण अशा वृद्ध लोकांसारखे असू नये जे आपले दर्शन हरून बसले आहेत हाउ डिड अब्राहम डू दिस थिंग इब्राहिम ने इस काम को कैसे किया अब्राहम ने हे काम कसे केले सी ही क्लेव द वुड फॉर द बर्नट ऑफरिंग
उसने उस होम बलि के लिए उस लकड़ी को लगाया आणि अब्राहमाने जे आहे होम अर्पणासाठी लागणारे लाकड त्याने स्पिरिचुअली व्हाट इज इट शॉकली क्लीविंग द वुड आत्मिक रीति से लकड़ी को लगाना उसका अर्थ क्या है आणि लाकडे फोडून घेणे म्हणजे याचा आत्मिक अर्थ काय आहे गेटिंग रेवलेशन फ्रॉम द वर्ड ऑफ गॉड परमेश्वर के वचन से प्रकटीकरण या प्रकाशन को पाना आणि याचा अर्थ असे आहे की देवाच्या वचनाच्या द्वारे एक प्रकटीकरण प्राप्त करणे व्हेन डिड ही डू उसने ऐसा कब किया त्याने असे केव्हा केले व्हेन डिड ही ओबे आफ्टर 1 मंथ 2 मंथ 3 मंथ्स ही ही डिड इट इमीडिएटली उसने 2 महीना 3 महीने के बाद में आज्ञा माना या तुरंत ही आज्ञा माना अब्राहम जे आहे 2-3 महिन्यानंतर आज्ञाचे पालन केले का लगेच तो आज्ञाचे पालन केला होता as soon as God told him the very morning he got up जैसे ही परमेश्वर ने उससे कहा उसी भोर के समय उठकर उसने इस काम को किया आणि परमेश्वराचे वचन म्हणते की मोठ्या पहाटेच तो उठून हे काम केलेला आहे oh let us become young in our spiritual life इसलिए हम अपने आत्मिक जीवन में जवान बन जाएं यामुळे आपण आत्मिक जीवनामध्ये तरुण झालो पाहिजे the oldness and feebleness and all the weakness go away from our life हमारे जीवन से सारा बुढ़ापन और सारा कमजोरी और निर्बलताएं दूर हो जाना चाहिए आपले जीवनातून जे आहे सर्व कमी बळहीनता आपल्या जीवनातून दूर झाले पाहिजे let us do the will of the lord joyfully आनंद के साथ हम परमेश्वर की मर्जी को करें आनंदाने आपण देवाची मर्जी इच्छा पूर्ण करूया and where did he go और वो कहां गया आणि तो कोठे गेला lord i cannot be going and climbing that mountain so far हे प्रभु मैं इतना दूर उस पहाड़ पर चढ़कर नहीं जा सकता हे परमेश्वर मी इतक्या दूर जे आहे त्या पहाडावरती जाऊ शकत नाही did he say like that क्या उसने ऐसे कहा काय तो असे म्हटला का no नाही he went searching for the place where god showed him उसने ऐसा नहीं कहा लेकिन जहां जिस स्थान को परमेश्वर ने उसे दिखाया उस स्थान को वो रुक गया आणि परमेश्वर ने जे स्थान दाखविले होते त्या ठिकाणी तो गेला होता beloved brother beloved sister प्रिय भाई प्रिय बहन प्रिय बंधूंनो बहिणी you should also come to the place where as god has called you to go जिस स्थान के लिए परमेश्वर ने आपको बुलाया है आप ही उस स्थान की ओर जाना चाहिए ज्या ठिकाणी जाण्यासाठी परमेश्वर तुम्हास बोलविले आहे त्या where are you in your spiritual life आपके आत्मिक जीवन में आप आगे बढ़ना चाहिए तुमच्या आत्मिक जीवनामध्ये तुम्ही पुढे वाटचाल केली पाहिजे where are you in your spiritual life आप अपने आत्मिक जीवन में कहां हैं तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कोठे आहात यू कम टू द प्लेस वेअर गॉड इज गॉड वांट्स यू टू कम क्या आप उस स्थान में है जहां पर परमेश्वर आपको रहना चाहता है आणि त्या ठिकाणी आहात का ज्या ठिकाणी परमेश्वर तुम्हास राहू इच्छितो यस्टरडे व्हाट डिड द लॉर्ड स्पीक फ्रॉम प्रोफेसी थ्रू प्रोफेसी कल के दिन में भविष्यवाणी के द्वारा परमेश्वर ने हमसे क्या बात किया कालच्या रात्री भविष्यवाणी द्वारे परमेश्वर आपल्या सोबत काय बोलला द होली स्पिरिट सेड यू आर फार अवे फ्रॉम मी माय चाइल्ड तुम मेरे बच्चे तू कैसा है तू मुझसे दूर होकर दिखाई देता है ए माझ्या मुला तू माझ्यापासून दूर दिसून येत आहे यू लव्ह योर फर्स्ट लव्ह तूने अपनी पहली प्रेम को खो दिया तू तुझ्या पहिल्या प्रीतीला सोडून दिलेला आहे फर्स्ट फेथ तूने अपने पहले विश्वास को छोड़ दिया पहले विश्वास तू सोडून दिलेला आहे यू लॉस्ट योर प्रेयर लाइफ तूने अपने प्रार्थना जीवन को छोड़ दिया तुझे प्रार्थना जीवन तू सोडून दिलेला आहे लॉस्ट योर टियर्स तूने मेरे भय को छोड़ दिया माझे भय तू सोडून दिलेला आहे दैट इज नॉट द प्लेस यू शुड बी तुम उस स्थान में नहीं रहना चाहिए आणि तुम्ही त्या ठिकाणी असू नका यू शुड कम टू द प्लेस वेयर आई वांट यू टू कम जिस स्थान में मैं चाहता हूं तू उसी स्थान में आना चाहिए मी ज्या जागे विषयी इच्छित आहे त्या ठिकाणी तुम्ही आले पाहिजे दैट्स एन इंग्लिश सॉन्ग व्हिच वी लर्नड इन निर्मली इन द यूथ मीटिंग एक अंग्रेजी गीत है जिसे हमने इरुमलियोर में यूथ मीटिंग में सीखा था आणि एक इंग्लिश गीत आहे जे आम्ही यूथ मीटिंग मध्ये इरुमलियोर या ठिकाणी शिकलो होतो आय जस्ट वांट टू बी वेयर यू आर ड्वेलिंग डेली इन योर प्रेजेंस आय डोंट वांट टू वर्शिप फ्रॉम अफार ड्रॉ मी नियर टू वेयर यू आर I wanna be where you are, dwelling in your presence, feasting at your table, surrounded by your glory, in your presence. That's where I always want to be. I just want to be, I just want to be with you. Where are you now today? आज आप कहां पर हैं आज तुम्हें कोटे आहार गॉड आज इब्राहिम परमेश्वर ने इब्राहिम से पूछा परमेश्वर ने अब्राहम से विचार ले गॉड आस्क्ड एडम आल्सो परमेश्वर ने आदम से भी पूछा था ए देन अलग आदम अलग ओ एडम वेयर आर यू हे आदम तू कहां है हे आदम तू कोटे आहेस ओ व्हाट हैपेंड टू यू एडम हे आदम तुझे क्या हुआ हे आदम तुला काय झाले आहे वेयर आर यू तू कहां है तू कोटे आहेस ओ सैमसन वेयर आर यू हे शिमशोन तू कहां है हे शिमशोन तू कोटे आहेस वेयर आर यू स्टेइंग तू कहां पर रहता है तू कोटे राहतोस वेयर आर यू सपोज्ड टू स्टे तू कहां पर रहना चाहिए था आणि तू कुठे तुला राहायला पाहिजे हो डेव्हिड वेअर आर यू हे दाऊद तू कहां है हे दाऊद तू कुठे आहेस व्हाट आर यू सपोज्ड टू डू तू क्या करना चाहिए था आणि तू काय केले पाहिजे होते यू आर सपोज्ड टू डू माय वॉर तू मेरे युद्ध को करना चाहिए था आणि तू युद्धाला जायचे होते यू वर कॉल्ड टू किल द लायन तू सिंह को मार डालने के लिए बुलाया गया था आणि तुला जे आहे सिंहाला मारण्यासाठी तुला बोलविण्यात आले होते यू डिस्ट्रॉय द फिलिस्टियन्स तू फिलिस्तीनियों को नाश करने के लिए बुलाया गया था पहले सी लोकांना मारण्यासाठी नाश करण्यासाठी तुला बोल
ठरविण्यात आले होते. I called you that you will come and walk with me. मैंने तुझे बुलाया था की तू आए और मेरे साथ साथ चले. आणि मी तुला बोलविले होतो की तू माझ्या सोबत चालावे. Dear brother, dear sister. प्रिय भाई, प्रिय बहन. प्रिय बहिणीनो, बंधूंनो. Shall we cry out this morning? आज सुबह के समय में हम परमेश्वर की ओर देखकर पुकारें. आज आपण देवाकडे पाहून आपण आरोळी मारूया. God, I just want to be where you are. हे परमेश्वर, जहां तू है वहां पर मैं भी रहना चाहता हूं. हे परमेश्वर, ज्या ठिकाणी तू आहे मी देखील त्या ठिकाणी राहू इच्छित आहे. Worship from afar. मैं दूर से तेरी आराधना करना नहीं चाहता. मी लांबून जाय दूरून तुझी आराधना करू इच्छित नाही. जहां तू है वहां पर मैं भी तेरे पास आना चाहता. ज्या ठिकाणी तू आहे मी त्या ठिकाणी येऊ इच्छित आहे. नंबर 3. तीसरे. Why did he do it? क्यों उसने ऐसा किया? का त्याने असे केले? Or what made him to do that? या किस बात ने उसको ऐसा करने के लिए मजबूर किया? आणि कोणती गोष्ट होती ज्यामुळे तो हे केला? Obedience. आज्ञा मानना. आज्ञाचे पालन करणे. Number 2, fear. परमेश्वर का भय. परमेश्वराचे भय बाळगणे. Number 3, honor. तीसरा, आदर करना. देवाचे आदर करणे. Not fear out of God will do something. परमेश्वर कुछ कर देगा ऐसा भय नहीं. आणि परमेश्वर काही माझी हानी करेल असे भय नाही. I have one driver there with me. मेरे वहां पर मेरा एक ड्राइवर है. आणि माझ्या ठिकाणी जे आहे माझा एक ड्राइवर आहे. ट्रॅव्हलिंग आउटसाइड. जब हम यात्रा करते हैं. जेव्हा आम्ही बाहेर प्रवास करीतो. He will not wear his mask properly. He will not close his nose. वो अपने मास्क को ठीक रीति से नहीं पहनते. अपनी नाक को बंद नहीं करते. आणि तो मास्क पूर्णपणे तो नेसत नाही. पूर्ण नाक तो झाकत नाही. असून असे सी पोलीस ऑफिसर्स देयर ऑन द रोड. जैसे वो सड़क पे पुलिस वालों को देखता है. आणि जसे तो पोलीस वाला रस्त्यावरती पाहतो. Suddenly he'll put his mask there and cover his nose also. तुरंत ही वो अपने मास्क को ऊपर पहन लेता है और अपने मुंह को ढक लेता है. आणि लगेच तो मास्क जे आहे लाव तो पूर्ण नाक तो झाकून घेतो. डर. याचे कारण काय तर भीती. व्हाट इज इट फियर. वो कौन सा डर है. ते भय कोणते आहे. इज इट फियर आउट ऑफ लव. क्या ये प्रेम से आने वाला डर है. आणि काय हे प्रीतीने नारे भीती आहे का. नो, दैट फियर इज नॉट फियर आउट ऑफ लव. लेकिन ये प्रेम जो है वो प्रेम से आने वाला डर नहीं है. हे भय जे आहे प्रेमाने नारे भय नाही. फियर इज ओ Police sir will catch me and he will find me and my pocket will become empty. वो ये डर है कि पुलिस वाले मुझे देख लेंगे और मुझे पकड़ लेंगे और मेरी जीप खाली हो जाएगी. आणि त्याला हे भीती आहे की पोलीस मला धरतील माझ्याकडून ते दंड वसूलतील. That's not the right fear. ये सही डर नहीं है. हे खरी भीती नाही. See how a wife fears her husband. देखिए किस प्रकार से एक पत्नी अपने पति का डर मानती है. पहा एक पत्नी कशा प्रकारे आपल्या पतीचं ती भय बाळगती. She fears out of love. वो प्रेम से अपने पति का डर मानती है. ती प्रीतीच्या द्वारे भय बाळगती. I should not grieve my husband. मैं अपने पति को दुख नहीं देना चाहिए. मी माझ्या नवऱ्याला मी दुख देऊ इच्छित नाही. Now tell me what made Abraham do this thing. अभी आप बताइए कि इब्राहिम ने इस काम को किया उसके लिए क्या उसको उसने किस बात से वो मजबूर हुआ. आणि तुम्ही आता सांगा अब्राहम कोणत्या गोष्टीमुळे मजबूर होता. त्याने केले. वो उसे बहुत अधिक प्रेम करता था. कारण तो परमेश्वर और खूब अधिक प्रेम करीत होता. He said one thing so gain to me those I counted loss for Christ. उसने कहा कि जो कोई बातें मेरे लिए लाभ है उन सब बातों को मैं मसीह के लिए हानि समझता हूं. आणि जे काही गोष्टी माझ्यासाठी लाभार्थ आहे मी ते सर्व काही कचरा समजतो. Even if God wants me to kill my son I will do it because he will not ask me he will not do any mischief to me he will not do any mistake to me. यदि परमेश्वर चाहता है कि मैं अपने इकलौते पुत्र को भी मार डालूं तो मैं ऐसा करूंगा क्योंकि वो मेरे लिए कुछ भी हानि नहीं करेगा. आणि जे आहे जर देव इच्छित आहे की मी एकूण एक पुत्राला बलिदान करावे तर मी ते करेन कारण परमेश्वर माझी काही हानी करणार नाही. Oh, even if I have to carry the cross I will not complain. Joyfully I will carry this cross and say hallelujah. यदि मुझे क्रूस उठाना पड़े तो भी मैं आनंद के साथ उस क्रूस को उठाकर हालेलुया पुकारूंगा. आणि जर मला वधस्तंभ उचलावे लागेल तर मी आनंदाने ते उचलेन आणि हालेलुया म्हणेन. I think he would have sang this song, this Malayalam song. मैं सोचता हूं कि उसने ऐसा एक मलयालम गीत गाया होगा. आणि मला वाटते की तो एक मलयालम गीत अशा प्रकारे गायला होता. दोषमाई ठुन्नुम एन्नोड എന്റെ താതൻ ചെയ്യുകയില്ല എന്നെ അവൻ അടിച്ചാലും അവൻ എന്നെ സ്നേഹിക്കുന്നു കഷ്ടനഷ്ടം ഏറി വന്നാൽ ഭാഗ്യവാനായി തീരുന്നു ഞാൻ കഷ്ടമേറ്റ കർത്താവോട് കൂട്ടാളിയായി തീരുന്നു ഞാൻ ലോകത്തെ ഞാൻ ഓർക്കുന്നില്ല കഷ്ടനഷ്ടം ഓർക്കുന്നില്ല എപ്പോൾ എന്റെ കർത്താവിന് ഒന്നു കാണാം എന്നേയുള്ളൂ എപ്പോൾ എന്റെ കർത്താവിന് ഒന്നു കാണാം എന്നേയുള്ളൂ
we say that we God is our master. हम कहते हैं कि परमेश्वर हमारा स्वामी है. आणि आपण म्हणतो की येशू माझा महाराज माझा. Oh child of God, where is the fear? हे प्रिय परमेश्वर के बच्चे वो भय कहाँ है? अहे देवाचे लेकरांनो तुम हे भीती कोठे आहे? In our mouth we say God is our father. हम अपने मुंह से कहते हैं कि परमेश्वर हमारा पिता है. आणि आपल्या मुखाद्वारे आपण म्हणतो की परमेश्वर माझा पिता आहे. Where is the honor? लेकिन उसके लिए उसका आदर कहाँ है? परंतु त्याचे आदर कोठे आहे? What made him do that? उसने इस काम को कैसे किया? तो हे काम कसे केला? He knew that God will again bless him. वो जानता था कि परमेश्वर फिर से उसे आशीष करेगा. त्याला ठाऊक होते की परमेश्वर पुन्हा त्याला आशीर्वादित करेल. Actually there was a man on a which had 19 horses. एक ऐसा व्यक्ति था जिसके 19 घोड़े थे. आणि एक असा व्यक्ती होता ज्याचे 19 घोड़े होते. And he died on day. और एक दिन वो मर गया. आणि एक दिवशी तो मरण पावला. He wrote a will and died. उसने एक विल को लिखकर उसने वसीयत लिख के वो मर गया. आणि त्याने अशा प्रकारे एक इच्छा पत्र तो लिहिला. 19 horses. उसके 19 घोड़े थे. त्याच्याजवळ 19 घोड़े होते. After my death. मेरी मृत्यु के बाद. माझ्या मृत्यूनंतर. Half has to go to my son. आधा जो है मेरे पुत्र के पास जाना चाहिए. आणि अर्धी जे आहे माझ्या मुलाकडे गेले पाहिजे. 1/4 has to go to the church. और एक चौथाई जो है वो कलीसिया के लिए दिया जाना चाहिए. एक चतुर्थांश जे आहे एक मंडळीसाठी दिले पाहिजे. 1/5 has to go to my servant. और एक पांच में से एक भाग जो है वो मेरे सेवकों को मिलना चाहिए. एकातले पाच भाग जे आहे ते माझ्या सेवकांसाठी गेले पाहिजे. They were wondering how to divide this 19 horses into two. वे लोग बहुत इच्छाकित हुए और सोचने लगे कि इन इतने घोड़ों को हम दो भाग कैसे कर सकते हैं. आणि ते सर्व विचार करू लागले की 19 घोड्याचे आम्ही दोन भाग कसे करावे. इट वुडंट बी 8 एंड 8 एंड कट हाफ द हाफ हाफ हियर हाफ. इट वुडंट बी लाइक दैट. आठ आठ काट के उसको आधा इधर आधा उधर नहीं दे सकते हैं. आणि आठ आठ जे आहे आपण मधून कापून जे आहे आपण त्याला इथे तिथे देऊ नाही शकत. फॉर 3 मंथ्स दे वर ब्रेकिंग द ब्रेन्स हाउ टू सॉल्व दिस प्रॉब्लम. 3 महिने तक वे लोग अपना सिर फोड़ते रहे की किस प्रकार से समस्या को सुलझाएं. आणि 3 महिन्यापर्यंत जे आहे ते विचारच करू लागले की याचे हे प्रॉब्लेम आपण कसे सॉल्व करावे. एंड समवन सेड ओल्ड मैन नियर बाय विलेज ही विल कम एंड सॉल्व द प्रॉब्लम. ही इज अ ब्रेनी मैन. और किसी व्यक्ति ने कहा कि पड़ोस के बाजू के गांव में एक बुद्धिमान बूढ़ा व्यक्ति है और वो बहुत ही बुद्धिमान है और उस समस्या को सुलझाएगा. आणि जे आहे लोग आजूबाजूचे म्हणू लागले की एक शेजारच्या गावामध्ये एक वृद्ध माणूस आहे तो ज्ञानी आहे तो या गोष्टीविषयी तो तुम्हाला समजून सांगेल. देन ही वाज कॉल्ड फॉर ही केम. उसको बुलवाया गया और वो आया. आणि त्याला बोलविण्यात आले आणि तो आला. ही केम राइडिंग इन हिज हॉर्स. वो अपने घोड़े पर सवार होकर आया. आणि तो घोड्यावरती बसूनच आला होता. व्हाट ही डिड. उसने क्या किया. आणि तो काय केला. ही सेड मेक द ऑल द 19 हॉर्स स्टँड हियर. सारे 19 घोड़ों को यहाँ पर खड़ा कर दो. आणि सर्व 19 घोड़े या ठिकाणी उभे करा. And he took his horse also and joined there, made it 20. और उसने अपने घोड़े को भी वहाँ पर रखा और उन घोड़ों की गिनती 20 बना दिया. आणि त्याचे एक घोड़े देखील त्या ठिकाणी ठेवून तो 20 घोड़े त्या ठिकाणी उभे केले. Then he said, what is half of 20? 20 का आधा कितना है. आणि 20 चे अर्धे किती आहे. They said 10. उन्होंने कहा कि 10. 10 give it to his son. 10 घोड़ों को उसके बेटे को दे दो. आणि 10 घोड़े जे आहे त्यांच्या मुलांना तुम्ही द्या. व्हाट इज 1/4 ऑफ 25. गिव 5 टू द चर्च. 20 में से 1/4 1/4 कितना है. 5 होता है इसलिए 5 घोड़े कलीसिया को दे दो. आणि 20 चे चौथे भाग जे आहे ते 5 होता तर तुम्ही ते मंडळीसाठी द्या. 1/5 इज 4. ही सेड 4 गिव टू हिज फेथफुल सर्वेंट. और एक 5 और एक में 5 भाग जो है वो 4 होता है इसलिए उसके विश्वासी सेवक को दे दो. आणि एकातले 4 भाग 5 भाग जे आहे ते 4 होता तर तुम्ही ते सेवकांसाठी द्या. 10 टू हिज सन. 10 उसके बेटे के लिए. आणि 10 त्याच्या मुलासाठी. 5 टू द चर्च. 5 कलीसिया के लिए. 5 मंडळीसाठी. 15 15 हो गया. 15 झाले. देन 4 टू हिज सर्वेंट. और 4 उसके सेवक के लिए. आणि 4 जे आहे त्यांच्या संतानसाठी. हाउ मच. कितने हो गए. किती झाले. 19. 19 हो गए. 19 झाले. देन ही टूक हिज हॉर्स एंड वेंट अवे. और फिर वो अपने घोड़े को लेकर चला गया. आणि परत आपला घोड़ा घेऊन तो परत गेला. विदिन 2 मिनिट्स ही फिनिश्ड द प्रॉब्लम. 2 मिनिट में उसने समस्या का सुलझाव कर दिया. 2 मिनिटांमध्ये त्याने हे हल केले. ऑल वर कन्फ्यूज्ड. वी आर ब्रेकिंग आवर ब्रेन्स फॉर 3 मंथ्स. सब लोग कहने लगे कि 3 महीने से हम इस बात के लिए हम अपना सिर फोड़ रहे हैं. सर्वे विचार करू लागले आपले माथे ते बडू लागले की 3 महिन्यापासून आम्ही शोधत होतो. ओल्ड मॅन टोल्ड अ सीक्रेट. लेकिन उस बूढ़े व्यक्ति ने एक रहस्य की बात बताई. परंतु त्या वृद्ध व्यक्ति ने एक रहस्य सांगितले. यू नो व्हाई यू आर नॉट एबल टू सॉल्व द प्रॉब्लम.
क्या आप जानते हैं कि क्यों आप इस समस्या का हल नहीं निकल पाए? मला ठाऊक आहे का तुम्ही हे समस्या सोडू नाही शकला. You all have horses in your houses, but you are not willing to put your house there along with his horse. आप सबके घरों में अपने अपने घोड़े हैं, लेकिन उस व्यक्ति के घोड़े के साथ अपने घोड़े को मिलाने के लिए आपको आग्रह नहीं था. तुमच्या प्रत्येकांच्या घरामध्ये घोड़े आहेत, परंतु तुम्ही स्वतःचे घोड़े जे आहेत त्या व्यक्ती सोबत तुम्ही मिळू नाही शकत होते. But see, I was willing to put my horse along with it, so it became 20 and I was able to do the mathematics, the calculations correctly. लेकिन मैं अपने घोड़े को भी उन 19 घोड़ों के साथ मिला पाया और सही रीति से गणित को करके फिर मैंने समस्या का हल कर दिया. परंतु जे आहे माझे एक घोडे जे आहे त्या 19 मध्ये मी मिळून जे आहे गणित मी करू शकलो आणि ते समस्या मी सोडवू शकलो. What do we read in John chapter 12 verse 24? योहान का सुसमाचार 12 अध्याय के 24 वचन में क्या पढ़ते हैं? योहान शुभवर्तमान 12 अध्याय 24वें वचन आपको क्या वचन? Jesus said, "Verily, verily, I say unto you, except a corn of wheat fall into the ground and die, it abideth alone; but if it die, it bring forth much fruit." यीशु ने कहा था कि मैं तुमसे सच सच कहता हूं कि जब तक गेहूं का दाना भूमि में पड़कर मर नहीं जाता, वो अकेला रहता है, परंतु जब मर जाता है तो बहुत फल लाता है. आणि परमेश्वर या ठिकाणी म्हणत आहे की मी तुम्हाला खरी सांगतो, गहूचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहून मेला तर पुष्कळ पीक देतो. ही दॅट लव्हस हिज लाईफ विल लूज इट, बट ही दॅट हेटेथ हिज लाईफ इन दिस वर्ल्ड शल कीप इट अनटिल लाइफ इटर्नल. जो अपने प्राण को प्रिय जानता है वो उसे खो देता है, और जो इस जगत में अपने प्राण को अप्रिय जानता है वो अनंत जीवन के लिए उसकी रक्षा करेगा. आणि जो आपले प्राण प्रिय जाणतो तो या जगामध्ये एकटाच राहतो, मरून जातो, परंतु जो आपले प्राण जे आहे प्रिय जाणत नाही तो स्वर्ग राज्यासाठी तो तयार होतो. यु नो आय डोंट नो हाऊ इट इज इन नागपूर. नागपूर में कैसे है मुझे नहीं मालूम. नागपूर मध्ये कसे आहे मला ठाऊक नाही. But in the place where I am, लेकिन जिस स्थान में मैं हूँ वहाँ पर, परंतु ज्या ठिकाणी मी आहे त्या ठिकाणी, when people come to give offering to me, जब लोग मेरे लिए भेंट लेकर आते हैं, आणि जेव्हा लोक जे आहे माझ्यासाठी भेट घेऊन येतात, they take the money, जब लोग रुपये को निकालते हैं, जेव्हा ते पैसे काढतात, they'll be doing like this, ते लोग ऐसा करते हैं, आणि ते अशा प्रकारे करतात, check whether it's only one note, another note is stuck and come, वे लोग ऐसे जांच करते हैं कि जितना नोट वो देना चाहते उतना ही है या और नोट चिपक गया है. आणि ते अशा प्रकारे चेक करून पाहतात की आपल्याला द्यायचे तर एकच नोट आहे, तर एकच आहे का दोन आहे, ते वारंवार पाहू चेक करून पाहतात. वो एक्स्ट्रा नोट शुड नॉट गो टू ब्रदर. ज्यादा नोट ब्रदर के पास नहीं जाना चाहिए. आणि जास्त नोट ब्रदर कडे जाऊ नये. आई वांट इट फॉर मी. मैं उस नोट को अपने लिए रखना चाहता. आणि ते सगळे पैसे ते माझ्यासाठी मी ठेवू इच्छित आहे. यू शुड नॉट बी लाइक दैट. हम ऐसे नहीं होना चाहिए. आपण असे असू नये. सी अब्राहम. इब्राहिम को देखिए. अब्राहमकडे तुम्ही पहा. ही डिड नॉट विथहेल्ड हिज ओनली सन. उसने अपने एकलौते पुत्र को भी नहीं रख छोड़ा. आणि तो आपल्या एकुलत्या पुत्रासाठी तो ठेवून घेतला नाही. यू शुड नॉट हैव दैट हेजिटेशन to work for the Lord, to give for the Lord. परमेश्वर के लिए काम करने के लिए, परमेश्वर के लिए देने के लिए हम हिचकिचाना नहीं चाहिए. आपण देवाला देण्यासाठी आपण मागे पुढे पाहून विचार करू नये. See, look at this man, this old man. He joined his horse with his horse and he had no loss. Finally he got his horse and he went back safely. उस बूढ़े व्यक्ति को देखिए, उसने अपने घोड़े को दूसरे घोड़ों के साथ मिला दिया और उसने सब बातों को ठीक रीति से विभाजित किया और फिर उसको कुछ भी हानि नहीं पहुंची. वो सुरक्षित वापस अपने घर में लौट गया. त्या वृद्ध माणसाकडे तुम्ही पहा, तो आपले घोड़े देखील त्या घोड्यांसोबत मिक्स करून सर्व घोड्यांचे तो विभाजन करून वाटून दिला आणि त्याचे काही नुकसान झाले नाही आणि आपला घोडा घेऊन तो परत देखील गेला. सम पीपल इफ दे हॅव 1000 rupees, then they will give 100 rupees for the Lord. कुछ लोग के पास 1000 रुपए रहने से वे लोग 100 रुपए परमेश्वर के लिए देते हैं. काही लोकांकडे 1000 रुपये असेल तर ते 100 रुपये काढून देवासाठी देतात. But if they get 10,000 rupees, then they'll think, should I give 1000 rupees to pastor? लेकिन यदि उनके पास 10,000 रुपए आ जाने से फिर वो लोग सोचते हैं कि 1,000 रुपए में पास्टर को देना है क्या. आणि जर त्यांच्याकडे 10,000 रुपये आले तर ते लगेच विचार करू लागतात. आपण पूरी इच्छा के साथ परमेश्वर के काम को करना चाहिए. आपण पूर्ण मनाने आपण देवाचे काम केले पाहिजे. अब्राहम. हम इब्राहिम के समान बनना चाहिए. आपण अब्राहम सारखे झालो पाहिजे. नंबर 4, व्हाट हैपेंड आफ्टर ही डिड द वर्क ऑफ द लॉर्ड. चौथा, परमेश्वर के इस काम को करने के कारण उसके बाद में उसका क्या हुआ. आणि चौथी जे आहे, अब्राहमाने देवासाठी काम केल्यानंतर त्यासोबत काय झाले. God spoke to him the second time. ऐसा लिखा हुआ है कि परमेश्वर ने उससे दूसरी बार बात किया. अशा प्रकारे लिहिण्यात आले आहे की अब्राहमाला परमेश्वरने दुसऱ्यांदा हाक मारून बोलविले. What does that show? ये किस बात को दिखाता है? हे काय दर्शविते? Oh, God loves him more and more. परमेश्वर से अधिक और भी अधिक प्रेम करता है. परमेश्वर त्याला अधिक आणि अधिक प्रीती करीतो. God says, now I'm going to give you a good testimony. You've got good testimony from me. परमेश्वर ने कहा कि मैं तेरे बारे में एक अच्छा गवाही दूंगा. आता परमेश्वर म्हणत आहे, मी तुझ्या विषयी एक चांगली साक्ष देईन. Do you know, brother or sister, it takes a long time to get a testimony from God. प्रिय भाई और बहन, परमेश्वर से गवाही प्राप्त करने के लिए बहुत लंबा समय लगता है. प्रिय बंधुनो बहनीनो, देवाकडून एक साक्षी मिळवण्यासाठी खूप वेळ लागतो. Abraham, you're going to be my best from now. You're going to be my best friend. लेकिन परमेश्वर ने इब्राहिम से कहा कि अब से लेकर तू मेरा सबसे अच्छा मित्र बन जाएगा. आणि अब्राहमाला परमेश्वर ने म्हटले की आतापासून तू एक माझा चांगला मित्र राहशील. See, if I little love this brother, I will talk little. If I love him more,
Whenever I get chance, I'll talk with this brother. इस भाई से मैं थोड़ा प्रेम करने से मैं इससे थोड़ा बातें करूंगा, लेकिन इनसे ज्यादा प्रेम करने से जब भी समय मिलता है मैं उनसे बातें करता रहूंगा. जर या भावाला मी जे आहे थोडं प्रेम करीतो तर मी थोडंच बोलत राहीन, परंतु अधिक प्रेम करत असेल तर जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी बोलतच राहीन. The Lord did not talk to Abraham just once and went, but he came again to talk with him. परमेश्वर एक बार आकर इब्राहिम से बात करके नहीं गया, लेकिन फिर से आकर उससे बातें की. परमेश्वर अब्राहमासोबत एकदा येऊन बोलून गेला नाही तर पुन्हा परमेश्वराने अब्राहमासोबत बोलत राहिले. Heaven should give a testimony of us. हमारे बारे में स्वर्ग गवाही देना चाहिए. आपल्या विषयी स्वर्ग साक्षी दिले पाहिजे. God should give us a good testimony of our life. परमेश्वर हमारे जीवन के बारे में एक अच्छी गवाही देना चाहिए. परमेश्वर आपल्या विषयी चांगली साक्षी दिले पाहिजे. This is my beloved son in whom I am well pleased. ये मेरा प्रिय पुत्र है जिससे मैं अधिक प्रसन्न हूँ. हा माझा प्रिय पुत्र आहे, याच्याद्वारे मी अति अधिक संतुष्ट आहे. I have found him, he will do according to my heart. मैंने उसे ऐसा पाया है जो मेरे हृदय के अनुसार काम को करेगा. याला मी असे शोधिले आहे जो माझे हृदयाप्रमाणे तो करेल. A true Israelite in whom there is no guile. वही सच्ची ज्योति है और उसमें किसी प्रकार का कपट नहीं है. आणि हीच एक खरी प्रकाश ज्योति आहे, याच्यामध्ये काही अंधकार कपट नाही. Well done thou good and faithful servant, thou hast been faithful over a few things, I will make thee ruler over many things. धन्य है अच्छे और विश्वास योग्य दास, तो थोड़े में वफादार रहा, मैं तुझे बहुत बातों का अधिकारी बनाऊंगा. धन्य तो दास आहे जो थोड्या मध्ये संतुष्ट राहिला, मी तुला खूप पुष्कळ असे आशीर्वादित करेन. God said blessing in blessing I will bless you. परमेश्वर ने कहा कि मैं तुझे बहुत आशीषों के साथ आशीष करूंगा. मी तुला रुद्धीच्या रुद्धीने आशीर्वादित करेन. परमेश्वर ने एक जवान बहन से बात की थी. एक तरुण बहनी सोबत परमेश्वर बोलले होते. You, my child, do you need the gift of the Holy Spirit? मेरे प्रिय बेटी, क्या तुम्हें पवित्र आत्मा का वरदान चाहिए? ए माझ्या प्रिय मुली, तुला काय पवित्र आत्म्याचा अभिषेकाची आवश्यकता आहे का? Then remove your jewels and come. तब अपने गहनों को उतार कराओ. तर तुझे तू जे शृंगार आहे ते काढून टाक. You should make a decision that I will not wear costly rings. तुम्हें एक निर्णय लेना चाहिए कि तुम महंगे कपड़ों को नहीं पहनोगे. तुम्हें एक निर्णय घेतले पाहिजे कि मैं एक महागडे वस्त्र मी नेसणार नाही. She got up. वो उठी. Went out. बाहर गई. ती उठली आणि बाहेर गेली. Went to the mother's room and removed all her jewels. अपनी माँ के कमरे में जाकर अपने सारे गहनों को उतार दिया. आणि सिस्टर्स रूम मध्ये जाऊन ती सर्व काही जे दागिने होते ते काढून टाकले. She came and sat there. That our God anointed her with the Holy Spirit. फिर वो आकर बार्जुने की सभा में बैठी और परमेश्वर ने अद्भुत रीति से उसे अभिषेक किया. आणि पुन्हा येऊन ती वाट पाहण्याच्या मीटिंग मध्ये बसली आणि परमेश्वर अद्भुत रीति तिला अभिषेक दिले. Beloved brother, beloved sister, what is your Isaac? प्रिय भाई, प्रिय बहन, आपका इसहाक कौन है? प्रिय देवाच्या बहिणींनो आणि बंधूंनो, तुमचे अभिषेक Isaac, what is your Isaac? तुम्हारा इसहाक क्या है? तुमचे इसहाक कोण आहे? Isaac is, Isaac means laughter, joy. इसहाक कहने से हसी या आनंद. आणि इसहाकाचे अर्थ जे आहे आनंद आहे. व्हाट इज युअर जॉय? आपका आनंद क्या है? तुमचे आनंद कुठे आहे, काय आहे? गॉड सेज पुट योर लाफ्टर, पुट योर जॉय, पुट योर लाफ्टर ऑन द ऑल्टर. परमेश्वर कहते हैं कि अपनी हसी, अपने आनंद को उस वेदी के ऊपर रख दो. आणि परमेश्वर म्हणत आहे तुमचे आनंद जे आहे तुम्ही वेदीवर ठेवून द्या. इज इट युअर मोबाईल फोन? क्या वो आपका मोबाइल फोन है? काय ते तुमचे मोबाइल फोन आहे का? अर्ली इन द मॉर्निंग यू गेट अप, व्हाट डू यू वॉच? भोर के समय सुबह सुबह उठते ही आप क्या देखते हैं? पहाटे उठल्याबरोबर तुम्ही काय पाहता? व्हाट्सएप. WhatsApp पाता का? Whom do you love the most? आप किससे ज्यादा प्रेम करते हैं? तुम्ही कोणाला अधिक प्रीती करीता? Simon, do you love me more than these? हे शिमोन, तू क्या इन सबसे बढ़कर क्या तू मुझसे प्रेम करता है? हे शिमोना, तू या सर्वहून अधिक मजवर प्रीती करीतोस का? Shall we make a decision this morning? आज सुबह के समय में हम निर्णय लें. आज सकाळच्या वेळी आपण एक निर्णय घेऊया. There was a boy in a church. कलिसे में एक लड़का था. एक मंडळी मध्ये एक मुलगा होता. That was the first time he went to the church. वो पहली बार जब वो कलिसे में गया. आणि पहिल्यांदा जेव्हा तो मंडळी मध्ये गेला. Already he has got salvation, he knows about Jesus. उसको उद्धार मिल गया था और वो यीशु को जानता था. आणि त्याचे तारण झालेले होते, तो येशूला ओळखीत होता. He does not know what is happening there really. लेकिन वहां पर क्या हो रहा है करके उससे समझ नहीं आ रहा. परंतु त्या ठिकाणी काय होत आहे त्याला काही ठाऊक नव्हते. They were singing songs. वे लोग गीत गा रहे थे. ते गीत गात होते. And they were worshiping. वे लोग आराधना कर रहे थे. ते प्रार्थना करीत होते. And somebody suddenly brought one plate. Two boys came there. Row bringing a plate there. और अचानक से दो लड़के आए और वे लोग उनके सामने एक थाली को ले आए. आणि जे आहे दोन मुले समोर पुढे आले आणि एक दोन परात जे आहे ते घेऊन आले. And this boy was thinking, what are they doing? तब उस लड़के ने सोचे कि क्या हो रहा है. आणि तो मुलगा विचार करू लागला की हे काय होत आहे. Oh, maybe they are giving money to Jesus. उन्होंने सोचा कि हो सकता है कि वे लोग यीशु के लिए पैसा दे रहे हैं. आणि तो विचार करू लागला की कदाचित हे देवाला पैसे देत असतील. Then they were all giving the offering.
तब सब लोग भेंट देने लगे आणि सर्व जे आहे भेंट देऊ लागले then the plate was about to come to his row और उसकी पांती में वो थाली आने लगी आणि ती थाळी जी आहे त्याच्या जवळ आले असता this was a poor boy ये गरीब लड़का था आणि तो गरीब मुलगा होता he checked his pocket he had no money उसने अपनी जेब को ढूंढ के देखा उसके पास पैसे नहीं थे आणि तो खिशे साचपून पाहू लागला त्याच्याकडे पैसे नव्हते but he did not know what to do उसको समझ नहीं आया कि क्या करना है आणि त्याला काही कळले नाही की काय करावे what will I give to my jesus मैं अपने यीशु के लिए क्या दे सकता हूं आणि मी देवाला काय देऊ शकतो I don't have a penny to give to jesus मेरे यीशु को देने के लिए मेरे पास एक रुपया भी नहीं माझ्या यीशुला देण्यासाठी माझ्याकडे एक रुपया नाही jesus so much लेकिन मैं अपने यीशु से इतना अधिक प्रेम करता हूं परंतु मी माझ्या देवाला खूप प्रेम करतो what will I give for jesus मैं अपने यीशु के लिए क्या दे सकता हूं मी माझ्या देवासाठी मी काय देऊ शकतो then he jumped up to his chair और वो अपनी कुर्सी से कूद गया आणि तो लगेच आपल्या खुर्चीवरून उडी मारला he came after the row wo apni panti se bahar daud kar aaya to apla line madun to bahar aala the green man the aisle in between aur jo logo ke beech mein jo chatai hai wahan par wo aa gaya ani te madhe je ek chatai takli liya hai tya tikani to aala he pulled the plate from the volunteers usne volunteers se us plate ka us thali ko chhina ani tya volunteer kadun tane te thali odun ghetli offering plate he put there on the floor and he stood inside the plate and said oh jesus I don't have money to give you I give myself to you usne us thali ko zameen par rakha aur us par chadh gaya aur kaha ki yeshu mujhe tujhe dene ke liye aur kuch nahi hai lekin main apne aap ko tere liye deta hu ani to mulga lage je hai te thali khali theun to tyachya varti ubha rahila ani mhanu lagla deva tula denyasathi majhya kade kai paise nahi parantu mi swatala tula det ahe what do you have to give to jesus today aaj aap yeshu ke liye kya de sakte ho aaj tumhe devala kai deu sakta shall we say क्या हम कहेंगे Lord, I give my life to you. Give my life to you. हे प्रभु मैं अपने जीवन को तेरे लिए देता हूँ हे परमेश्वर माझे जीवन मी तुला देता हूँ I live a holy life for you. मैं तेरे लिए एक पवित्र जीवन बिताऊंगा मी तुझ्यासाठी एक पवित्र जीवन Lord, a holy ministry I offer as an offering to you. हे प्रभु मेरे पूरे जीवन को मैं एक शुद्ध जीवन को तेरे लिए एक बलिदानों की चढ़ाता हूँ एक शुद्ध जीवन को एक सेवा को मैं तेरे लिए समर्पण एक भेंट होकर समर्पण करता हूँ माझे जीवन सेवा म्हणून आणि शुद्ध जीवन मी तुला एक भेंट म्हणून देत आहे Shall we all stand up? Shall we all stand up? हम सब लोग खड़े हो चुके आपण सर्व उठून उभे राहूया What is the thing which God wants you to do today? आज परमेश्वर आपसे क्या करने के लिए चाहता है आज परमेश्वर तुमच्याकडून काय करून घेऊ इच्छित आहे Is it your jewels? क्या वो आपके गहने हैं काय ते तुमचे दागिने आहेत का For brothers it's mustache big mustache भाइयों के लिए बड़ी बड़ी मूछ है आणि भावांसाठी जाई मोठे मूछ दाढी आहे decorating वे लोग उसको ऐसे सजाते रहते आणि त्याला ते असे धार देत राहतात What is that वो क्या है lust of the flesh वो शरीर की अभिलाषा ते शरीराची अभिलाषा आहे love jesus more than anything else क्या आप यीशु को बाकी सब बातों से अधिक प्रेम करते हैं काय सर्व गोष्टीहून अधिक तुम्ही देवावर प्रीती करीता का jesus says i died for you यीशु कहते की मैं तेरे लिए मर गया यीशु म्हणत आहे मी तुझ्यासाठी मरण पावलो आहे कागनन मरितेने मैं तेरे लिए मर गया तू मेरे लिए क्या करेगा मी तुझ्यासाठी मरण पावला आहे तू माझ्यासाठी काय करत आहेस सभी लोग क्लोज आईज फॉर प्रेयर हम सभी लोग अपनी आंखों को बंद करें या अपन अपने डोले बंद करूया बिकॉज़ यू हैव डन दिस थिंग तूने क्योंकि तूने इस काम को किया कारण हे कृत्य तू केला आहे यू हैव नॉट विथहेल्ड योर ओनली सन तूने अपने इकलौते पुत्र को भी रख नहीं छोड़ा तू आपल्या एकुलत्या पुत्रास देखील ब्लेसिंग आई विल ब्लेस यू मैं तुझे ज्यादा आशीष से आशीष करूंगा आणि मी तुला वृद्धीवर वृद्धी आशीर्वादित करेन मल्टीप्लाई यू अब मैं तुझे बहुत आयत आशीष दूंगा आणि अत्यधिक आशीर्वादित करेन Let's all surrender to the Holy Spirit. 2 minutes के लिए हम सब पवित्र आत्मा के लिए समर्पण करें. 2 minutes से दिया. All lift up your hands and say. All lift up your hands and say. सभी लोग अपने हाथों को उठाकर कहें. अपने हाथ उंच करो अपन सांग हुई आप. Jesus. हे यीशु. हे परमेश्वर. All that I am. मेरा जो कुछ भी है. माझे जे काही आहे. All that I have. मेरे पास जो कुछ भी. माझ्याकडे जे काही आहे. It belongs to you. वो सब कुछ तेरा ही. ये सर्व काही तुझे आहे. Take it Lord. हे प्रभु तू इसे ले ले. हे परमेश्वर तू घे. As you tell that loudly. जैसे आप इसको जोर से कहते. जैसे तुम्ही जोराने हे सांगाल. I tell it as a prophecy. Money is going to multiply today. मैं आपको भविष्यवाणी के रूप में कहता हूँ कि आज आपका रुपया बढ़ जाएगा. मैं भविष्यवाणी के रूप में सांगत है तुमचे पैसे जाए दुगने होती. Your literal blessings is going to multiply today. आपकी जो थोड़ी आशीष है आज के दिन से ज्यादा हो जाएंगी. तुमचे थोड़े जे आशीर्वाद है ते दुपटी ने वाड़ून जाए. God is multiplying the grace of God. परमेश्वर आपके ऊपर अपने अनुग्रह को बढ़ा देगा. परमेश्वर त्याची कृपा तुमच्यावर वाड़ून देईल. God is multiplying the holiness you have. आपके अंदर जो पवित्रता है उस पवित्रता को वो बढ़ा देगा. तुमच्यामध्ये जे पवित्रता है परमेश्वर ते वाड़ून देईल. All speak in सभी लोग अन्य भाषा में बातें करें सभी लोग पवित्र आत्मा के लिए समर्पण करें सर्वे पवित्र आत्मा साड़ी समर्पण करा Receive the anointing सभी लोग पवित्र आत्मा के अभिषेक को पा लें अभिषेक
को पाले, अभिषेक प्राप्त करा, एवरीथिंग इज मल्टीप्लाइंग, सब कुछ बढ़ा दिया जाएगा, सर्व काही दुप्पट होता है, मनी इज मल्टीप्लाइंग, आपका रुपया बढ़ा दिया जाएगा, तुमचे पैसे दुप्पट होता है, गॉड इज मल्टीप्लाइंग यू 1000 टाइम्स मोर देन यू आर टुडे, आज जो आप है उससे भी बढ़कर 1000 गुना परमेश्वर आपको आशीष करेगा, बढ़ाएगा, तुमच्याकडे जे काही आहे